पाहिजे तर आपण जेंट्स लोकांचे सहकार्य करावं आणि जरा लेडीजना उपलब्ध करून द्यावी. नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम. मी पुन्हा एकदा आपणा सर्वांचं पनवेल उरण कर्जत खालापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये नवनिर्वाचित सरपंच सदस्य यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय अध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय प्रशांत ठाकूर साहेब यांचं पुन्हा एकदा जोरदार टाळ्यावरून आपण या सत्ता सोहळ्यानिमित्तानं करूया. मंचावरती उपस्थित धोरण विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं सन्माननीय महिला बागे साहेब यांचं देखील आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्यावरून आपण स्वागत करूया. उपस्थित मंचावरती उपस्थित भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे सदस्य सन्माननीय बाळासाहेब पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करूया. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय विक्रांती पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी आपण जोरदार टाळ्यावरून स्वागत करूया. मंचावरती उपस्थित भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष सन्माननीय अभिषेक भगत साहेब यांचं देखील जोरदार टाळ्यावरून आपण या ठिकाणी स्वागत करूया. शहर अध्यक्ष सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे जयंत पगडे साहेब याठिकाणी उपस्थित त्यांचं देखील जोरदार टाळ्यावरून आपण स्वागत करूया. मंचावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी स्वागत या ठिकाणी करतोय. आणि मी उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्य यांचं आपण पुन्हा एकदा जोरदार टाळून अभिनंदन या ठिकाणी धन्यवाद. आणि आजच्या सत्कार सोहळ्याला आपण या ठिकाणी सुरुवात करण्याबरोबर आजच्या या सोहळ्याचं प्रस्थान करण्यासाठी मी उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे सचिव सन्माननीय अविनाश कोळी साहेब आपल्या विनंती या ठिकाणी करतो की आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण करावं. उत्तर रायगड जिल्ह्यातील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपणा सर्वांचे नेते, या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय प्रशांतजी ठाकूर साहेब, आमदार महेश बांदीजी, आपल्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य, कोकणवाड्याचे सभापती माजी सभापती बाळासाहेब पाटील, आपल्या महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस विक्रांतजी पाटील, आपले तालुक्याचे अध्यक्ष अरुण शेठ भगत, उपस्थित सर्वच पदाधिकारी बंधू आणि भगिनी, भारतीय जनता पार्टी चे सर्वच आपण कार्यकर्ते सक्रियतेने काम करतोय. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज संपूर्ण जगामध्ये सर्वात मोठा राजकीय पक्ष कुठला असेल तर तो आपला भारतीय जनता पार्टी आहे, ज्याचं आपण काम करतोय. पूर्ण देशभरामध्ये चीनचा कम्युनिस्ट पक्ष जो आहे तो चीनचा कम्युनिस्ट पक्ष हा जगामध्ये 2014 सालापर्यंत एक नंबरला होता. त्यांचे 6.5 कोटी सदस्य हे पूर्ण कम्युनिस्ट पक्षाचे होते. आपण भारतीय जनता पार्टीच्या तुम्ही आम्ही सर्वच कार्यकर्त्यांनी अत्यंत मेहनत घेऊन आणि त्यावेळी आपण 2014 साली जी सदस्यता केली, 2014 साली आपण भारतीय जनता पार्टीची सदस्यता केल्यानंतर आपली सदस्य संख्या, भारतीय जनता पार्टीची सदस्य संख्या आता आहे ही आपली 12 कोटी सदस्य भारतीय जनता पार्टीचे 12 कोटी. एवढ्यापर्यंत कुठलंही अमेरिका असो, इंग्लंड असो, रशिया असो, कुठल्याही देशामध्ये एका राजकीय पक्षाचे सदस्य कुठल्या देशाचे नाहीये, कुठल्या राजकीय पक्षाचे नाहीयेत. आपल्या भारतीय जनता पार्टीचे, अशा भारतीय जनता पार्टीचे आपण सक्रिय कार्यकर्ते आणि सदस्य आहोत याचा सगळ्यांनाच आपला अनुभव अभिमान आहे. तर आज आपल्या देशाचा विचार केला तर राष्ट्रपती आपल्या देशाचे सर्वोच्च असतात. राष्ट्रपती कुठल्या पक्षाचे आहेत, आपल्या पक्षाचे, माझ्या पक्षाचे, प्रत्येकाला अभिमान आहे. राष्ट्रपती आपल्या पक्षाचे, पंतप्रधान आपल्या पक्षाचे, उपराष्ट्रपती आपल्या पक्षाचे आहेत, सर्वात जास्ती खासदार आपल्या पक्षाचे निवडून आले. देशामध्ये सर्व राज्यांमध्ये सर्वात जास्ती आमदारांची संख्या ही कोणाची आहे, तर ही आपल्या पक्षाची आहे.
सर्वात जास्त नगराध्यक्ष महापौर नगरसेवक ग्राम पंचायत सदस्य कुठल्या पक्षाचे आहेत तर आपल्या माझ्या भारतीय जनता पार्टीचे आहेत याचा आपल्या सगळ्यांनाच अभिमान आहे आणि आता नुकतीच जी निवडणूक झाली आणि निवडणुकीचं 18 तारखेला मतदान झालं आणि 20 तारखेला मतमोजणी झाली मतमोजणी झाल्यानंतर आपण इथे उपस्थित असल्याने सगळ्यांच्याच अंगावर आपण गुलाल उधळून घेतलेला आहे आणि खूप आपण आनंद उत्सव साजरा केलेला आहे आपल्या पूर्ण पनवेल उरण कर्जत कालापूर या चारही तालुक्यांमध्ये आणि आपण जर घरी गेल्यानंतर जर टीव्ही बघत असाल किंवा तिथे मतमोजणी चालू असताना आपल्याला मोबाईलवर लगेच आपण सध्या व्हॉट्सअप फेसबुक वर सगळे बघत असतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्ती कोणाचे सदस्य कोणाचे सरपंच निवडून आले तर आपल्या भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत म्हणजे 7,500 ग्रामपंचायतीच्या महाराष्ट्राच्या निवडणुका होत्या 7,500 जवळजवळ 3,500 ग्रामपंचायतीमध्ये प्युअर भारतीय जनता पार्टी आले बाकीचे कुठे कोणाचे 300 400 500 ग्रामपंचायत आपण 300 350 ग्रामपंचायत एवढ्या मोठ्या राजकीय पक्षाची ताकद ही कुठल्या एका नेतृत्वातून नाही तर आपल्या सगळ्यांचं जो ग्रामपंचायत सदस्य असेल पक्षाचा कार्यकर्ता असेल पदाधिकारी असेल आपल्या सगळ्याच्या ताकदीमुळे पक्ष अधिकाधिक मोठा होतोय आणि पक्ष अधिकाधिक मोठा होत असल्या असताना आपल्याला पक्षाने अनेक कार्यक्रम पक्ष आपल्याला देतो आणि हे कार्यक्रम आपण आपल्या जिल्ह्यामध्ये असेल मंडळांमध्ये असेल आपण हे सगळेजणच राबवत असतो या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळे कार्यक्रम पक्षाच्या वतीने राबवायचे आहेत आपण आता ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सदस्यांचा आता सत्कार करतोय लगेच पुढच्या महिन्यामध्ये नगरपालिका निवडणुका लागणार आहेत म्हणजे आपल्या जिल्ह्यातल्या म्हणजे आपण उत्तर रायगड म्हणून विचार केला तर माथेरान खोपोली आणि उरण या 3 नगरपालिकांच्या निवडणुका या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागतील लगेच मार्च महिन्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणुका लागणार आहेत आणि एप्रिल महिन्यामध्ये पनवेल महानगरपालिकेची निवडणुका लागणार आहेत या सगळ्या निवडणुकांमध्ये आणि याच्या नंतरही वेगवेगळ्या ग्रामपंचायत निवडणुका होतील त्याच्यामध्ये अधिकाधिक असंच यश आपल्याला मिळवायचं असेल तर आपल्याला पक्षाने दिलेले वेगवेगळे कार्यक्रम हे चांगल्या पद्धतीने आपण आपल्या विभागामध्ये आपल्या प्रभागामध्ये आपल्या गावामध्ये आपल्या बूथमध्ये आपल्याला आपण राबवायला पाहिजे आज आपण सगळ्यांना बॅनर जो आहे त्या बॅनरवर आपले माजी पंतप्रधान श्रद्धेय अटलजींचा फोटो लागलेला आहे उद्या 25 डिसेंबर अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती असते आणि या जयंती निमित्त पूर्ण देशभरामध्ये सुशासन दिवस लाभला जो या सुशासन दिवसामध्ये बऱ्याच ग्रामपंचायतीच्या या ग्रामसभा सुद्धा असतात वेगवेगळे कार्यक्रम केले जातात आणि अशा अटलजींच्या सुशासन जयंती निमित्त आज आपण सत्कार करतोय हा एक आपला योगायोग आहे त्याच्यामुळे त्यांच्या निमित्ताने सत्काराचा कार्यक्रम आहे आपल्या या मगाशी सांगितल्याप्रमाणे मन की बात हा कार्यक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी असतो जो उद्या आहे 11 ते 11:30 तो प्रत्येक गावामध्ये प्रत्येक बूथमध्ये आपल्याला ऐकायला पाहिजे वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत ते वेगवेगळे कार्यक्रम मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला पक्षाने दिलेले सगळेच कार्यक्रम हे राबवायचे आहेत तर या संदर्भातल्या माहिती जी आहे ही थोडक्यात बाळासाहेब असतील विक्रांत पाटील असेल महेश बांदे असेल आणि प्रशांतजी असतील हे आपापलं मनोगत व्यक्त करतील आणि त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांचा सत्कार समारंभ होणार आहे आपण इथे सगळ्या काही प्रमुख कार्यकर्त्यांना आणि ग्रामपंचायत सदस्यांना बोलवलं बऱ्याच जणांना बसायला खुर्च्या नाही आहेत पाठीमागे मी सगळ्यांचं दिलगिरी व्यक्त करतो की आपण म्हणजे आपलं यशच किंवा आपली ताकदच एवढी वाढते की माझ्या गावातल्या ग्रामपंचायत सदस्याचा सत्कार आहे तर त्या गावातले कार्यकर्ते त्या विभागातले कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे आपले आलेले आहेत त्याच्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह हा अधिकाधिक आपल्या मध्ये निर्माण होत आहे आणि हाच उत्साह आपल्या पुढच्या कालावधीमध्ये पण आपल्याला ठेवायचा आहे याच्यानंतर आपल्या मान्यवर मार्गदर्शन करतील यानंतर मी धन्यवाद अविनाश कोळी साहेब त्यानंतर मंचवत्याच्या सत्कार सोहळ्यानिमित्तानं मंचवती उपस्थित असलेले कोकण म्हाडाचे माजी अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे सदस्य सन्मान्य बाळासाहेब पाटील साहेबांना विनंती या ठिकाणी करतोय की आजच्या जाहीर सत्कार सोहळ्यानिमित्तानं या ठिकाणी आपलं मनोगत आपण व्यक्त करावं सन्मान्य बाळासाहेब पाटील साहेब
जास्त वेळ घेणार नाही. सत्कार आपला महत्वाचा आहे, त्यासाठी खऱ्या अर्थानं अतिशय आतुरतेने मी या ठिकाणी आलोय. आजच्या या सत्कार कार्यक्रमाचे साठी उपस्थित राहिलेले आपले सर्वांचे लाडके आमदार, या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय प्रशांत ठाकूर साहेब, आपले दुसरे आमदार आदरणीय महेशजी बांधी, या ठिकाणी अविनाशजी कोळी, या तालुक्याचे अध्यक्ष अरुणसाहेब भगत, महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे महासचिव विक्रांतजी पाटील, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आणि आपण या कार्यक्रमासाठी जमलेले सर्व सदस्य, सरपंच, कार्यकर्ता, पदाधिकारी, बंधू आणि बहिणी, वेळ जास्त मला घ्यायचा नाही, कारण एक दोन दोन मुद्द्यांवरती, कारण आज अविनाशनी या ठिकाणी जे सांगितलं त्याच्यामध्ये आपण सगळं समजून गेला. खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी ही आपल्या महाराष्ट्राची नव्हे, देशाची नव्हे, तर संपूर्ण जगातली सगळ्यात मोठी सदस्याची पार्टी झालेली आहे. एक सन्मान आम्हाला ज्या पंतप्रधानांनी मिळवून दिला, आज अभिमानानं सांगतो आम्ही की नरेंद्र मोदीजींनी आम्हाला या जगात एक नागरिक म्हणून एक चांगला सन्मान आणि एक सामर्थ्य मिळवून दिलं. जेव्हा आम्ही परदेशात गेलो, अनेक जण जात असतील, तेव्हा आपण 10 वर्षापूर्वी जात होतो, आणि आज आम्ही जेव्हा परदेशात जातो तेव्हा कुतूहलानं विचारलं जातं, कहां से आया, इंग्लिश मध्ये ते बोलत असेल पण आपल्याला काही ठिकाणी आपली माणसं भेटतात, तर आपण इंडिया से आया, इंडिया, मोदी, 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 एकच शब्द प्रत्येकाच्या तोंडामध्ये येतो, नरेंद्र मोदी. आणि मला असं वाटतं की आपलं भाग्य, आपण भाग्यवान आहोत की असा पंतप्रधान 365 दिवस एकही सुट्टी न घेणारा, गिनीज बुक मध्ये नोंद होईल अशा पंतप्रधानाचे की 365 दिवस एकही दिवस सुट्टी न घेणारा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीजींचं नाव त्या ठिकाणी घेतलं जातं. आपण दिवाळी दसरा साजरा करतो, अनेक सण साजरे करतो, पण नरेंद्र मोदीजी दिवाळी दसऱ्याला आपण सोल्जर बरोबर बॉर्डरवर जास्त आपण बघतो, म्हणजे केवढा मोठा अभिमान आपल्याला असला पाहिजे. हे मी एवढ्यासाठी सांगितलं की अशा पार्टीचे आपण सदस्य आहोत, अशा पार्टीचे आपण कार्यकर्ते आहोत, अशा पार्टीचे आपण पदाधिकारी आहोत. आणि हे सगळं करत असताना आम्ही अनेक वर्ष याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीने काम करत असताना आपल्या कार्यकर्त्यांना कधी कधी असं वाटतं की नरेंद्र मोदीजी पंतप्रधान, या ठिकाणी मुख्यमंत्री आपले झाले अगोदर, आता उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, महाराष्ट्रातली सत्ता आपली, अनेक राज्यात देशाच्या सत्ता आपली, काँग्रेस आता नावालाही कुठं उरलेलं नाही, एका दुसरं छोटंसं राज्य सोडलं तर काँग्रेस कुठं दिसत नाही, आणखी एक पुढच्या निवडणुकीपर्यंत काँग्रेस मुक्त भारत झाल्याशिवाय राहणार नाही, हेही तुम्हाला या निमित्तानं सांगतो. आणि असं जर सगळं असेल आणि आमची सत्ता सगळीकडे आहे, तर आम्हाला असं सारखं वाटतं की आम्ही तेव्हाही काम करत आलो आणि आज आम्ही पुन्हा कामच करत राहायचं का? नाही, आपल्याला कामं केली पाहिजे. आपलं एकच एम आहे की राहिलेली एक दोन राज्य छोटी मोठी ती सुद्धा आपल्याला काँग्रेसकडून घालून खऱ्या अर्थानं नरेंद्रजी मोदींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये एक समर्थ सामर्थ्यशाली भारत आपल्याला तयार करायचा. आणि हे करत असताना एक छोटेसे दोन मुद्दे मला इथे, मला वेळ जास्त न घेता दोनच मुद्द्यांवरती इथं आपण चर्चा करणार. मुद्दे अनेक आहेत, याच्यावरती आपले आदरणीय आमदार साहेब बोलतील, महेशजी बोलतील, या ठिकाणी विक्रांतजी बोलतील, सगळ्या या ठिकाणी दोन दोन मुद्द्यांवरती बोलणार आहेत. याच्यामध्ये एक आपल्या आत्ताची जी निवडणूक येते लगेचची आपली, आपल्याला अनेक निवडणुका जिंकायच्या आहेत. नरेंद्र मोदी ते त्यांच्या लेवलला काम करतायत, देवेंद्रजी सातत्यानं तेही 365 दिवस काम करतायत, मग माझं काम काय, माझं कर्तव्य काय? आधी एवढी गर्दी, एवढे सदस्य, एवढे सरपंच, त्यांच्यावर आलेले सगळे हितचिंतक आणि सगळे पदाधिकारी, असं बघितल्यानंतर एक चित्र बदलतं. मी 30-40 वर्ष काम करतोय हे बघताना असं एक समाधान वाटतं की चला मी 30-40 वर्ष ज्या पार्टीमध्ये काम करतो त्या पार्टीचा वैभव माझ्या डोळ्यासमोर मला बघायला मिळाला. हे करत असताना ज्या ठिकाणी आता एक निवडणूक येते, जे आता पदवीधर क्षेत्र, आम्हाला दोन निवडणुका दिलेत, पदवीधर आणि ग्रॅज्युएट कॉन्सर्टची, ज्याला आपण शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघ, या दोन निवडणुका आता आपल्याकडे येणार आहेत. त्याची पहिली जी येते ती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक. आपल्याला एकही निवडणूक आपण हरलो नाही, एकही निवडणूक आपण हातातून सोडत नाही, आपल्याला एकही सोडायची नाही. नरेंद्र मोदीजींचं स्वप्न आहे की या महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 45 तरी मिनिमम खासदार आपले आलेच पाहिजेत. लक्षात ठेवा, 248 मध्ये 200 पर्यंत विधानसभेचे आमदार आपले आले पाहिजेत. हे सुद्धा स्वप्न देवेंद्रजींचं आहे. हे करत असताना रायगड जिल्हा म्हणून, कोकण म्हणून, तुमचं आमचं काय कर्तव्य आहे?
तुमचा आमचा कर्तव्य एक आहे की इतक्या वर्ष आपण जोपासलेला एक मतदार संघ जो शिक्षक आणि पदवीधर हे दोन मतदार संघ या कोकणामधले हे कधी आम्ही हरलो नव्हतो. मागच्याच वेळेला फक्त आपल्याला शिक्षक परिषदेची निवडणूक आमदारकीची हरावी लागली आणि ते बाळाराम पाटील त्या ठिकाणी निवडून आले. इतक्या वर्षामध्ये गेल्या जवळजवळ 6-6 निवडणुका झाल्या, 6-6 वर्षाच्या 4-4 निवडणुका झाल्या, 24 वर्ष पदवीधरची निवडणूक. नंदू या ठिकाणी आहे, महेश या ठिकाणी आहेत. वसंतराव पटवदारांपासून, अशोकराव मोडकरांपासून, संजय केळकरांपासून सगळ्या निवडणुका आपण सातत्यानं पदवीधरच्या जिंकल्या आणि शिक्षक मतदारसंघाच्या सगळ्या निवडणुका आपण अगदी मोदी सरांची मागची एक मागची जर आपण सोडली तर सगळ्या निवडणुका आम्ही जिंकलो. एवढ्या निवडणुका जिंकल्या नसत्या तर आता एक चॅलेंज आपल्या समोर येते की शिक्षक परिषदेची निवडणूक या ठिकाणी आपल्या समोर येते. त्याच्यानंतर पदवीधर आहे, त्याच्यात तो विषय आपण नंतर बोलू कारण की 2024 आहे आणि हे आता लगेच येते. शिक्षक परिषदा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये तुमचं माझं काम आहे. प्रशांतजींनी आज या ठिकाणी एवढा मोठा तरी वर्चस्व निर्माण केलाय. या ठिकाणी जी ताकद भारतीय जनता पार्टीची आहे, आता हार आम्हाला माहिती नाही. या निमित्तानं आम्हाला एकच करायचं आहे की शिक्षक जी निवडणूक आता लागेल आमदाराची, त्या शिक्षक आमदाराच्या निवडणुकीसाठी आपल्याला जीवाचं रान करायचंय. एकदाच आपण हरलो 24 वर्षात, ती आपण आता जी शेगाव पक्षाकडे गेलेली आहे ती आम्हाला परत या ठिकाणी खेचून आणायची आहे. प्रदेशाला आम्हाला दाखवायचं आहे, वरती आम्हाला दाखवायचं आहे. जेव्हा लोकसभेला आम्ही 45 द्यायचे तेव्हा देऊ, पण आज आम्हाला काय करायचं तर शिक्षक परिषदेसाठी आम्हाला काम करायचंय. नोंदण्या चालू आहेत, फॉर्म आलेले आहेत, त्या निमित्तानं प्रत्येकाने जबाबदाऱ्या आमदार साहेबांनंतर टाकतील. त्या निमित्तानं या जिल्ह्याच्या दोन्ही जिल्ह्यामध्ये आपल्याला तातडीनं काम करायचं आहे. पुढचा कोकण सुद्धा त्या निमित्तानं सगळा कामाला लागलेला आहे. हे करताना आपण सगळ्यांनी काम करायचं आहे ही तुम्हाला सूचना द्यायची घेऊन या ठिकाणी आलो. दुसरा विषय या ठिकाणी मला दिला गेलाय तो वस्ती संपर्कामध्ये आपल्याला गेलं पाहिजे. कारण भारतीय जनता पार्टीने आताच सांगितलं की जगातली मोठी पार्टी झाली. आजपर्यंत आम्हाला हिणवत होते की भारतीय जनता पार्टीमध्ये कुठेतरी मुठभर लोकांची पार्टी आहे, एक ठराविक जातीच्या लोकांची पार्टी, बहुजन समाजाची पार्टी नाही. ही कुठेतरी दलितांच्यावर अन्याय करते, ही अल्पसंख्याकांच्या विरोधाची पार्टी आहे, ही मुस्लिमांच्या विरोधाची पार्टी आहे, असं सातत्यानं प्रचार करत गेली 60 वर्ष काँग्रेसनी या देशावरती राज्य केलं आणि आम्हाला त्या पद्धतीनं फक्त एक धर्मांध कुठली तरी पार्टी मुठभर लोकांची अशा पद्धतीनं आपल्याला हिणवलं गेलं. पण एक लक्षात ठेवा, हे जेव्हा आपल्या निदर्शनाला आलं, कुठेतरी आपल्यावर टीका होत होत्या, तेव्हा या भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या 30 वर्षापूर्वी एक फॉर्म्युला आला, तो माधव फॉर्म्युला आला. माधव माई धनगर वंजारी, त्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी ही कुठल्या तरी मुठभर लोकांची नाहीये. ही जी पार्टी आहे बहुजन समाजाची आहे, सर्व स्तरापर्यंत पोहोचणारी, सगळ्या वाड्यापाड्यापर्यंत गेलेली पार्टी आहे. हे दाखवण्यासाठी आपण माजी धनगर आणि वंजारी समाजाचा, त्यात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्या ठिकाणी नासर परांजपे साहेब आपले माजी समाजाचं नेतृत्व करत होते, अण्णा डांगे साहेब धनगर समाजाचं नेतृत्व करत होते, त्यानंतर आपल्याला माहिती आहे मुंडे साहेब आणि वंजारी समाजाचं नेतृत्व करत होते. ही पार्टी तळागाळापर्यंत पोहोचली आणि आता आम्हाला पुन्हा विषय असा येतो की आम्हाला वस्त्यांपर्यंत गेलं पाहिजे, प्रत्येक वस्तीपर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण आमच्यावर जो शिक्का आहे की आम्ही कुठेतरी वस्त्यांमध्ये जात नाही, आम्ही वस्त्यांच्या कुठेतरी विरोधात आहे, आम्ही दलित समाजाच्या विरोधात आहे, हे आपण दलित समाजात इतकं प्रचंड काम केलं तरी सुद्धा काँग्रेस त्याचं कुठेतरी भांडवल करत आहे. एक लक्षात घ्या की आजपर्यंत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काँग्रेसनी दलित समाजाला आपल्या फोडणीच्या कडीपत्त्यासारखं वापरलं. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे की जेव्हा जेव्हा तुम्हाला माहिती आहे आम्ही जेव्हा आमटी बनवतो, वरण बनवतो, डाल बनवतो, त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा कढीपत्ता टाकतो तो कशासाठी टाकतो, फोडणीसाठी टाकतो, चव येण्यासाठी टाकतो. आणि आम्ही जेव्हा जेवायला बसतो तो अलगद तो कढीपत्ता बाजूला काढून ठेवतो. तसा दलित समाजाचा वापर या काँग्रेसची 60 वर्ष केला. मात्र आम्ही दलित समाजाला जवळ घेतलं, सर्व मागास समाजाला बरोबर घेतलं, त्याचं नेतृत्व मान्य केलं, प्रत्येक ठिकाणी वाड्यापाड्यांपर्यंत पोहोचलो. डॉक्टर बाबासाहेबांचे सगळे जे काय असल्याची सगळी स्वप्न पूर्ण करण्याचं काम नरेंद्र मोदीजींच्या आणि देवेंद्रजी नेतृत्वाखाली या भारतीय जनता पार्टीने केलं. हे तुम्हाला मला सांगता आलं पाहिजे. कारण अभिमानानं सांगतो की आदिवासी समाजातले असतील, दलित समाजातले असतील, अल्पसंख्याक समाजातले असतील, जास्तीत जास्त सदस्य, जास्तीत जास्त सरपंच, जास्तीत जास्त आमदार हे भारतीय जनता पार्टीचेच आहेत हे लोकांना तुम्हाला सांगता आलं पाहिजे. म्हणून आम्हाला वस्तीपर्यंत प्रवास केला पाहिजे, वस्त्यांपर्यंत गेलं पाहिजे आणि कुठेतरी बारीकसा डाग आमच्यावरती अजून राहिलाय तो डाग आम्हाला पुसण्याचं काम केलं पाहिजे. हे मला असं वाटतं की ह्या दोन मुद्द्यांवरती फक्त मला तुमच्याशी बोलायचं होतं. हे करण्यासाठी आपण सर्व कार्यकर्ते आपण कामाला लागू आणि जे जे काय म्हणून आपल्यावर जबाबदाऱ्या दिल्या त्यात आपला
खारीचा वाटा नाही आपल्याला सिंहाचा वाटा याच्यामध्ये ठेवला पाहिजे आणि मग नरेंद्र मोदींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रानं काय केलं दुसऱ्या राज्यानं काय केलं मला माहित नाही पण या ठिकाणी महेश बालदी असतील या ठिकाणी प्रशांत जी असतील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मला रायगड जिल्ह्यानी मी देवेंद्रजींना काय दिलं मी नरेंद्रजींना काय दिलं हे त्या ठिकाणी ताटमनेनं सांगता आलं पाहिजे हे करण्यासाठी हे विषय आपण प्रामाणिकपणे कामाला सुरुवात करूया एवढं सांगतो आपल्याकडून त्या सरकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद सोहळ्याच्या निमित्तानं मंचावरती उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर सन्माननीय विक्रांतजी पाटील साहेब मी आपल्याला विनंती या ठिकाणी करतो की आजच्या जाहीर सत्कार सोहळ्या निमित्तानं या ठिकाणी आपण आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करतो सन्माननीय विक्रांतजी पाटील. आजच्या या सत्कार समारंभाच्या निमित्ताने आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. प्रमुख दोन तीन विषय आपल्या समोर मांडण्याची जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे. या सत्कार समारंभ आणि जिल्हा बैठकीच्या निमित्तानं उपस्थित सन्माननीय आपले नेते रायगड जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर सन्माननीय उरणचे आपले आमदार महेशजी बालदी सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेबजी पाटील संघटन सरचिटणीस अविनाशजी कोळी सन्माननीय शहराचे अध्यक्ष जयंतजी बगडे तालुक्याचे आपले अध्यक्ष अरुण शेठ भगत मंचावर उपस्थित सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सगळेच नवनिर्वाचित सरपंच महोदय सर्व सन्माननीय सगळे नवीन नवनिर्वाचित सदस्य कार्यकर्ता बंधू भगिनी सन्माननीय पूर्वीच्या वक्त्यांनी सांगितलं की आपण सगळेजण निवडून आलात आपल्या सगळ्यांचं अभिनंदन केलं आणि आपण कुठल्या प्रकारच्या पार्टीचे सदस्य आहोत हे आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. आपल्या सगळ्यांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे की आज लोकप्रतिनिधी होण्याचा बहुमान सन्मान आपल्या सगळ्यांना मिळालेला आहे आणि त्यामुळे आपल्या सन्मानाचा हा कार्यक्रम आहे. भारतीय जनता पार्टी रायगड जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने मी सगळ्या नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुक करतो. खऱ्या अर्थाने आपण ज्या पार्टीचं प्रतिनिधित्व करतो आपण समजून घेतलं पाहिजे की राजकारणामध्ये काम करताना महाराष्ट्रात असेल रायगड जिल्ह्यात असतील अनेक त्या ठिकाणी पक्ष काम करतात पण आपल्या सगळ्यांचा हा अभिमान आहे बहुमान आहे की आपण अशा पार्टीचे सदस्य आहोत ज्याला आज जगामध्ये एक जागतिक विश्वगुरु म्हणून बघण्याचा बहुमान ज्या पार्टीमुळे मिळाला त्या भारतीय जनता पार्टीचे आपण सगळेजण सदस्य आहोत आणि त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहोत. आपल्या सगळ्यांचं नेतृत्व कोण करतात तर नरेंद्रजी मोदी आणि जे आज जागतिक संपूर्ण जगाकडनं त्यांची वाहवा केली जाते मग अनेक आंतरराष्ट्रीय विषय असतील मग ते रशिया युक्रेनचं युद्ध असेल किंवा G20 सारखी परिषद ज्याचं अध्यक्षपद संयोजकपद यावेळेला भारताला मिळतं आणि आर्थिक सुपर पॉवर जागतिक महासत्ता मग US असेल ब्रिटन असेल ऑस्ट्रेलिया असेल असे सगळे मोठे देश ज्यांनी भारताला कायम कमी लेखलं अशांच्या नजरेमध्ये आज भारताची उंची वाढवण्याचं काम ज्या पंतप्रधानांनी केलं त्या पंतप्रधानांचे तुम्ही आणि मी कार्यकर्ते आहे हा आपल्या सगळ्यांसाठी बहुमानाची गोष्ट आहे ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून मी आपलं मनापासून कौतुक तर करतो अभिनंदन तर करतो आणि आपण हे समजून पण याच बरोबरीने घेतलं पाहिजे ही विनंती पण करतो की आपण आज जे चित्र बघतोय की गल्लीपासून दिल्लीपर्यंत पंचायतीपासून म्हणजे ग्रामपंचायतीपासून ते पार्लमेंट पर्यंत सगळीकडे भारतीय जनता पार्टीचा डंका कशा पद्धतीनं वाजतोय कशा पद्धतीनं घवघवीत यश या ठिकाणी आपण येताना पाहतोय हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. पण हे यश बघत असताना याच्या मागचा संघर्ष आपल्याला माहिती आहे का हा सुद्धा विषय आपण समजून घेतला पाहिजे. हा जो काही संघर्ष आहे की 84 साली त्या ठिकाणी दोन खासदार असणारी ही पार्टी आज त्या ठिकाणी केंद्रामध्ये नेतृत्व करते राज्यात नेतृत्व करते देशातल्या अनेक राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार येतं हे कसं काय शक्य झालं. हे शक्य यासाठी झालं की ज्या वेळेला दोन खासदार फक्त होते भारतीय जनता पार्टीला हिनवलं जात होतं तेव्हा पण तुमच्या माझ्यासारखे भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे कार्यकर्ते अविरतपणे काम करत होते अनेक अभियान मोर्चे आंदोलन करत होते. सत्ता आली तरी सुद्धा ती अभियान आंदोलन कंटिन्यू राहिली सातत्य राहिलं
सत्ता पुन्हा गेली तरी सुद्धा आपण काम करत राहिलो, आता महाराष्ट्रात पुन्हा सत्ता आली तरी सुद्धा ही काम करतच राहावी लागणार आहेत. ज्या पद्धतीने बाळासाहेब पाटीलजींनी सांगितलं की काम कशासाठी, काम यासाठी नाही की फक्त सत्ता नाहीये सत्ता आणायची आहे, सत्ता नसली तरी काम आणि सत्ता आलं तरी काम, हे आपलं एक वैशिष्ट्य आहे भारतीय जनता पार्टीची विचारधारा आहे. ही विचारधारा यासाठी आहे की आज आम्ही सरपंच झालो, ग्रामपंचायत सदस्य झालो, आमदार झालो, खासदार झालो, नगरसेवक झालो, हे कशासाठी, तर माझा बहुमान वाढला पाहिजे, माझ्या परिवाराचा बहुमान वाढला पाहिजे यासाठी नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये सत्ता एखादं पद हे साध्य नाहीये, म्हणजे हे मिळवण्यासाठी मी काम करीन असं समजून आपण कुणीही काम करता कामा नये. भारतीय जनता पार्टीमध्ये एखादं पद असेल, एखादं ग्रामपंचायत सदस्य पद असेल, एखादं लोकप्रतिनिधीचं सरपंच पद असेल किंवा नगरसेवक पद असेल, हे साधन आहे. साधन कसलं तर जनसेवेचं साधन, लोकांचे अश्रू पुसण्याचं साधन. जी विचारधारा पंडित दीनदयाळजी उपाध्याय जे आपले पूर्वज आहेत, ज्यांनी ही विचारधारा आपल्याला दिली, त्यांनी आपल्याला एक संकल्प दिला, संकल्पना दिली की पंक्तीत रांगेत उभ्या असलेल्या बसलेल्या शेवटच्या व्यक्तीचे अश्रू जोपर्यंत पुसण्याचं काम आम्ही करत नाही तोपर्यंत आम्ही काम करत राहू. चरैवेती म्हणजे चालत राहू कधीपर्यंत, जोपर्यंत त्या शेवटच्या व्यक्तीचे अश्रू आम्ही पुसणार नाही. म्हणजे कधीपर्यंत, म्हणजे कदाचित कायम. एक निवडणूक संपेल आम्ही काम करत राहू, एखादं अभियान संपेल पण आम्ही काम करत राहू, हे कधीपर्यंत, जोपर्यंत जनसेवेचं व्रत आमचं संपत नाही. म्हणजे जनसेवा हे कायम स्वरूपी आपल्याला करत राहावी लागणार आहे यासाठी आपण समजून घेतलं पाहिजे की ही आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून आता जेव्हा आपण लोकप्रतिनिधी झालो तर आपल्या ग्रामपंचायतीमध्ये कदाचित तुमच्या ग्रामपंचायतीतल्या एखाद्या नागरिकांना त्यांच्या भावना जर का मोदीजींपर्यंत मांडायच्या आहेत तर कदाचित ते शक्य होणार नाही. कदाचित सगळेजण मोदीजींना देवेंद्रजींना भेटू शकणार नाहीत, पण आज ज्या पद्धतीनं पंतप्रधान आपले उपमुख्यमंत्री हे ज्या पद्धतीनं काम करतायत, 24 तासातले 18 तास काम करणार आपलं नेतृत्व हे आपलं भाग्य आहे. आणि मग जेव्हा नागरिकांना त्यांना भेटणं शक्य होत नाही तेव्हा ते नागरिक तुमच्या गल्लीत, तुमच्या ग्रामपंचायतीत, तुमच्या पंचायत समिती गणामध्ये, झेडपी गटामध्ये तुमच्यामध्ये नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस बघत असतात. त्या विभागाचे, त्या प्रभागाचे, त्या ग्रामपंचायतीचे नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस हे तुम्ही आणि मी आहे. तुमची तुम्ही काय बोलता, कसं चालता, कसं वागता, कशा पद्धतीनं शब्द देता, तो शब्द पूर्ण करता का, जनसेवेचं काम करता का, हे लोक आता तुमच्यामध्ये बघणार आहेत. आणि त्यामुळे तुमची जबाबदारी आता वाढलेली आहे. तुमचं अभिनंदन तर सगळ्यांनी केलं, सगळे करतील, पण हा काटेरी मुकुट कशा पद्धतीचा आहे हे सगळ्या लोकप्रतिनिधी लक्षात ठेवलं पाहिजे. कारण तुमच्याकडून लोक आता नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडनं जी कामाची त्यांनी उंची बघितलेली आहे ती अपेक्षा आता लोक तुमच्याकडनं करणार आहेत. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने ही आता जबाबदारी समजून घेतली पाहिजे. आणि म्हणून जे काम, जे काही अभियान आपल्या समोर आले ती आपल्याला सांगणार आहे की आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आपल्या विभागात प्रभागात करण्याची जबाबदारी तुमची आणि माझी सगळ्यांची आहे. आपल्याला सगळ्यात पहिलं एक अभियान आहे की जे पंतप्रधान मन की बात च्या माध्यमातून त्यांच्या भावना देशातल्या 125 करोड जनतेशी या भावना बोलून दाखवतात, शेअर करतात, संवाद करतात. यापूर्वी हा प्रयत्न कुठल्या प्रधानमंत्र्यांनी केला नव्हता. जनतेसाठी ओलावा असणारा, जनतेसाठी हृदयात स्थान असणारा आपला प्रधानमंत्री त्या ठिकाणी आहे, आपले नरेंद्र मोदी आहे, ते मन की बात च्या माध्यमातून हा संवाद करत असतात. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा संवादाचा अर्ध्या तासाचा कार्यक्रम त्या ठिकाणी असतो. आणि म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आम्ही आता जर लोकप्रतिनिधी आहे, आम्ही इथे शक्ती केंद्र प्रमुख आहे, बूथ प्रमुख आहे, तर आमच्या प्रत्येकाच्या बूथ मध्ये मन की बात चा हा कार्यक्रम आम्ही आमच्या बूथ समिती बरोबर, आम्ही ग्रामस्थांबरोबर, आम्ही 50-100 लोक एकत्र येऊन अर्धा तास आमच्या प्रधानमंत्र्यांना देऊ आणि त्यांच्या भावना ऐकून घेऊ, त्यांच्या भावना समजून घेऊ, जे काय अभिनव त्यांनी त्यात चर्चा केली ते आम्ही आमच्या गावामध्ये पोहोचवू. शक्य झालं तर एक लाऊड स्पीकर लावून संपूर्ण गावाला त्या भावना ऐकू हा प्रयत्न आपल्या आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आपण करतो का, हा प्रयत्न आपण सगळ्यांनी मन की बात च्या माध्यमातून केला पाहिजे. त्यासाठी एक ऍप सॉफ्टवेअर सुद्धा आता पक्षाने दिलेलं आहे की ज्या ठिकाणी आपण बसून मन की बात ऐकतोय ते त्याच वेळेला रिअल टाइम ज्याला म्हणतात की आत्ता सुरू आहे तर आत्ताच ते फोटोज आणि व्हिडिओ त्या ऍपमध्ये आपण अपलोड करायचं आहे, जेणेकरून आपल्या कुठल्या कुठल्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मन की बात ऐकला हा विषय केंद्रामधून आता मॉनिटरिंग होणार आहे. आणि त्यामुळे आम्ही जर का सरपंच झालो आणि आम्ही मन की बात ऐकत नाही तर हे आता वरून कंट्रोल होणार आहे आणि त्यांच्याकडनं मग इन्स्ट्रक्शन असतील त्या तुमच्यापर्यंत येणार आहे की तुम्ही का ऐकत नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी जबाबदारीने आपलं कर्तव्य म्हणून हा मन की बात कार्यक्रम ऐकला पाहिजे. दुसरा विषय
आपल्या समोर आहे। एक अभियान राज्यभरात आपण करतोय, जे अभियान धन्यवाद मोदी जी या नावाने करतोय। एक संकल्पना आपल्या नवीन नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर जी बावनकुळे साहेब यांच्या माध्यमातून समोर आली। त्यांना दौऱ्यामध्ये जाणवलं की त्या ठिकाणी प्रवास करत असताना अनेक नागरिक त्यांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की आमची ही चिठ्ठी, आमच्या या भावना तुम्ही मोदीजींपर्यंत पोहोचवाल का। आणि मग त्यांना वाटलं की जर का मला प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून जर का या चिठ्ठ्या मिळणार असतील, लोक त्यांच्या भावना, धन्यवाद म्हणणाऱ्या भावना जर का मोदीजींना त्यांना पोहोचवायच्या आहे, तर देशामध्ये असे अनेक लोक असतील, खास करून राज्याची आपली जी काही 12 करोड जनता आहे त्यांच्या पण हृदयामध्ये मोदीजींविषयी काही भावना असतील, मग या सगळ्यांच्याच भावना जर आपण एकत्र केल्या तर कसं होईल। आणि म्हणून हे अभियान त्या ठिकाणी जन्माला आलं आणि धन्यवाद मोदीजी या नावाने हे अभियान राज्यभरात आपण करतोय। यामध्ये आपल्याकडनं ही अपेक्षा आहे की आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आपल्या प्रभागात, विभागात, गटात, गणात आपण आपले लोकप्रतिनिधी असतील, पदाधिकारी, कार्यकर्ते असतील किंवा भविष्यामध्ये निवडणुकांसाठी इच्छुक आपली मंडळी असतील, या सगळ्यांची जबाबदारी आहे की आम्ही जे काही केंद्र सरकारच्या योजनांचे लाभार्थी आहे त्यांच्याकडून त्यांच्या भावना, त्यांच्या हृदयातल्या भावना, मोदीजींसाठीच्या भावना हृदयातनं लेखणीच्या स्वरूपात पत्रापर्यंत घेऊन येऊ शकतो का, त्यांच्या 4 ओळी त्यांच्या हस्ताक्षरात त्या पत्रावर आपण आणू शकतो का। आज आपलं भाग्य आहे की मोदीजींनी प्रत्येक घरामध्ये आपल्याला लाभार्थी करून दिलेला आहे। म्हणजे तुम्हाला लाभार्थी करायसाठी जायची तर गरज, तुम्ही जाल न जाल हा तुमचा विषय आहे, गेला तर तुमचं स्वागत आहे, आनंद आहे, पण मोदीजींनी स्वतः लाभार्थी एवढे तयार केले, प्रत्येक घरात वॅक्सिनेशन देऊन आज सगळ्या लोकांना, प्रत्येक घरामध्ये कुटुंबातला प्रत्येक सदस्य हा मोदीजींच्या त्या वॅक्सिनेशन योजनेचा लाभार्थी आहे। 80 करोड जनतेला मोफत अन्नधान्य रेशनिंगच्या माध्यमातून दिलं, ते 80 करोड लाभार्थी आज देशात आहेत, त्यातले करोडो लाभार्थी आज महाराष्ट्रात आणि लाखो लाभार्थी आपल्या जिल्ह्यात आहेत। आणि त्यामुळे त्यांच्यापर्यंत जाऊन आपण जर का त्यांची भावना विचारू शकलो की ताई तुम्हाला मोफत रेशनिंगचं धान्य मिळतं का, त्या म्हणतील हो मला मिळतं, पण तुम्ही हे धान्य कोणाच्या माध्यमातून मिळतं ते तुम्हाला माहिती आहे का, तर त्या ताई म्हणतील की हो मला माहिती आहे की ते धान्य मोदीजींच्या माध्यमातून मिळतं, मग तुम्ही 2 ओळी पत्राच्या स्वरूपात मोदीजींना धन्यवाद म्हणणारे लिहाल का, तर ती माय माऊली नक्की त्या भावना त्या पत्राच्या स्वरूपात लिहून ते पत्र तुमच्याकडे देऊ शकेल। पण जर का लाभार्थी घराघरात आहे तर आपण त्याच्यापर्यंत पोहोचून त्या 2 ओळी जर लिहून घेऊ शकलो तर मी आपल्याला खात्री देतो की हृदयातली ती भावना पत्रावर त्या माऊ माऊलीनी, त्या ज्येष्ठ नागरिकांनी, त्या युवा मित्रांनी लिहिली, तर जेव्हा तो व्यक्ती बॅलेट समोर जाईल, कुठल्याही निवडणुकीत बटन दाबायला जेव्हा जाईल, तो कुठल्याही पक्षाचा असो, तो एकदा विचार नक्की करेल की मोदीजींनी मला घरकुल दिलं, उज्ज्वला गॅस योजना दिली, मोफत अन्नधान्य दिलं, वॅक्सिनेशन दिलं, इतक्या योजना मोदीजींनी दिल्या, मला माझ्या घरामध्ये राहण्याची सोय मोदीजींनी करून दिली, यावेळेला हे मत मी मोदीजींना देतो, मी बाकी काही बघणार नाही, देशाचा उद्धार आणि विकास बघीन, ते बटन तो कदाचित कमळाचं दाबू शकतो। आणि म्हणून जर का लाभार्थी घराघरात आहे, लाभार्थी घराघरात आहे, तर फक्त त्याच्यापर्यंत जाऊन ते पत्र घेण्याचं काम आपल्याला धन्यवाद मोदीजी अभियानात करायचं आहे। आणि 1000 पत्र स्वतःला एक नियम घालून घेतलं पाहिजे की मी जर का ग्रामपंचायत सदस्य आहे तर किमान 500 पत्र मी माझ्या विभागात जमा करू शकेन का, मी जर का नगरसेवक आहे, सरपंच आहे, तर मी किमान 1000 पत्र स्वतः मी जाऊन लोकांची जमा करू शकेन का। लोकांची संवाद आणि संपर्क करण्याचं एक चांगलं माध्यम या विषयात पक्षाने आपल्याला दिलेलं आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि हा संवाद आणि संपर्क आपण केला पाहिजे। तिसरा विषय, फ्रेंड्स ऑफ बीजेपी हे एक अभियान आपण राज्यभरात करतो, म्हणजे तुम्ही आणि मी तर थेट भाजपचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते आहोत, त्यामुळे आपण तर थेट कार्यकर्ते असल्यामुळे हे अभियान आपल्यासाठी नाही, पण हे अभियान कोणासाठी आहे, तर असे लाखो लोक, लाखो त्या ठिकाणी मंडळी अशी आहे की जे थेट भाजपचे कार्यकर्ते होत नाहीत, ते म्हणतात या सभागृहात तुमच्या बैठकीला कदाचित आम्ही येणार नाही, तुमच्या बरोबर झेंडा घेऊन आम्ही रस्त्यावर त्या आंदोलनात उतरणार नाही, पण मोदीजी आम्हाला आवडतात, फडणवीस साहेबांचं कर्तृत्व आम्हाला आवडतं आणि म्हणून आम्ही बीजेपीचे सॉफ्ट सपोर्टर आहोत, आम्ही सपोर्टर आहोत, बीजेपीसाठी जे काही करावं लागेल, मोदीजींसाठी जे काही करावं लागेल ते करण्याची आमची मानसिकता आहे, फक्त आम्ही वेळ देऊ शकत नाही, आम्ही रस्त्यावर येऊ शकत नाही, आमचं मत हे भाजपला देऊ आणि ह्याच्या व्यतिरिक्त काही काम असेल तर आम्हाला सांगा, आम्ही आम्हाला झेपेल सोसेल तसं ते करू। मग अशा लाखो लोकांना जोडण्याची जबाबदारी कोणाची आहे, ती जबाबदारी तुमची आणि माझी आहे। आणि म्हणून फ्रेंड्स ऑफ बीजेपी हे अभियान आपण त्या ठिकाणी दिलं आणि त्या माध्यमातून अनेक व्यापारी,
त्या ठिकाणी अनेक युवा अनेक ज्येष्ठ नागरिक अनेक कलाकार अनेक क्रीडा क्षेत्रात काम करणारे मंडळी अशा कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक पर्यावरण पर्यटन क्षेत्रातले जे काही मान्यवर आहेत जे बीजेपीचे सपोर्टर आहेत पण थेट बीजेपीचे कार्यकर्ते व्हायला ते होऊ शकत नाही काही कारणामुळे अशांना जोडण्यासाठी फ्रेंड्स ऑफ बीजेपी हे अभियान आपण त्या ठिकाणी तयार केलं आणि म्हणून आपण सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी जर छोटे छोटे त्यांच्या बरोबर चहा पाण्याचे कार्यक्रम केले आपल्या शहरातले किंवा गल्लीतले व्यापारी बोलवले आणि त्यांना विचारलं तुम्ही फ्रेंड्स ऑफ बीजेपी व्हायला तयार आहे का ते हो म्हणत असतील अशा 50-100 लोकांचं एकत्रीकरण केलं त्यांच्या बरोबर चहा पाण्याचा कार्यक्रम ठेवला आणि एक नंबर आपण केलेला आहे त्या नंबरवरती मिस कॉल जर आपण देऊन त्यांच्याकडनं देऊन घेतला 70-30-77-61-61 या नंबरवरती त्या ठिकाणी मिस कॉल देऊन घेतला तर त्यांचा डेटा त्यांचं सगळं डिटेल ही आपल्यापर्यंत प्रदेशात येते आपल्याकडनं त्यांना एक मेसेज जातो आणि त्या मेसेज लिंक जाते त्या लिंक वरती क्लिक केल्यावरती एक फॉर्म उघडतो त्या फॉर्म मध्ये त्यांनी माहिती भरली स्वतःचा फोटो टाकला की आपोआप त्यांना ऑनलाईन आयडी कार्ड मिळून जातं आणि फ्रेंड्स ऑफ बीजेपी त्या आयडी कार्डची प्रिंट काढून ते खिशात ठेवू शकतात राज्यात किंवा देशात कुठल्याही कानाकोपऱ्यात गेल्यानंतर त्यांना कुठली अडचण आली तर भारतीय जनता पार्टीचे तिथले कार्यकर्ते त्यांना एका मिनिटात मदत पोहोचवू शकतील ही संकल्पना या ठिकाणी आपण तयार केलेली आहे आणि त्यामुळे त्याला विश्वास राहील की मी फ्रेंड्स ऑफ बीजेपी आहे मी मोदीजींचा समर्थक आहे मला देशामध्ये कुठली चिंता नाही कुठेही गेलो कुठेही अडकलो तरी मला भारतीय जनता पार्टीची टीम मदत करेल ही भावना त्याच्या हृदयात आपल्याला तयार करायची आहे आणि त्यांना आपल्याशी जोडायचं आहे पुढचं अभियान आहे नव मतदार नोंदणीचं अभियान नव मतदार नोंदणी या विषयामध्ये आपण सगळेच जण काम करतो हे काही नवीन अभियान नाहीये पण आता या अभियानाला अध्यक्षांचं असं म्हणणं आहे प्रदेश अध्यक्षांचं की याला फोकस केलं पाहिजे फक्त निवडणुका आल्या की मतदार नोंदणी न करता प्रत्येक बूथला नवीन 25 मतदार 2023 जानेवारी पर्यंत आणि 2024 जानेवारी पर्यंत 25 असे 25+25 50 नवीन मतदाराची नोंदणी ही आपण सगळ्यांनी मिळून करायची आहे आणि त्यासाठी फक्त निवडणुकीची वाट बघायची नाही तर कंटिन्यू प्रोसेस म्हणून ह्या नोंदणीत आपल्याला लक्ष घालायचं आहे आणि 50 नवीन मतदार आपल्याला नोंदवायचे आहेत त्याचे असे छोटे छोटे नवीन मतदारांचे कार्यक्रम करून त्यांची नोंदणी करणं त्यांच्याबरोबर चहा पाण्याचे कार्यक्रम करणं आणि त्याला एका उत्सवाचं स्वरूप देणं नुसता कॅम्प लावलाय टेबल लावून बसलाय असं न करता नवीन मतदारांचा फॉर्म भरून घेतला त्यांचं नाव छापून आणलं छापून आल्यानंतर त्याच्याबरोबर चहा पाण्याचा कार्यक्रम केला त्याला एखादं गुलाबाचं फुल दिलं आणि त्याला सांगितलं की तुम्ही आता फर्स्ट टाइम वोटर झाले आम्ही तुमचं नाव नोंदवलं तुमचं अभिनंदन तुम्ही या देशाच्या भवितव्यासाठी मोदीजींना ताकद द्या हा जर का संदेश आपण त्यांच्यापर्यंत देऊ शकलो तर नवीन मतदार हे आपल्या मागे उभे राहतील एक इंडिया टाइम्सने सर्वे केलेला आहे आणि त्यामध्ये हे सांगितलेलं आहे की जे नव मतदार आता होणार आहेत त्याच्यामध्ये 70% नव मतदारांचा कल हा मोदीजींच्या बाजूनी आहे त्यामुळे जेवढे नवीन मतदार आपण करू त्यांचं मत हे थेट आपल्या पारड्यात पडणार आहे आणि त्यामुळे नवीन मतदारांना जोडण्याचं काम आपल्या सगळ्यांना मिळून करायचं आहे आणि शेवटचं अभियान जे मला आपल्याला सांगायचं ते आहे सोशल मीडियाचं अभियान तुम्ही आणि मी सगळे सोशल मीडियावरती थोड्या बहुत प्रमाणात त्या ठिकाणी उपलब्ध आहोत आपण त्या ठिकाणी आपला प्रेझेन्स आहे पण जर का बघितलं की भाजपचा एखादा पदाधिकारी त्यांनी कशा कशावर ऍक्टिव्ह राहायला पाहिजे तर फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम हे महत्वाचं त्यानंतर युट्यूब हे थोडस कमी महत्वाचं पण गरजेचं आणि त्यानंतर व्हॉट्सअप हा सगळ्यात प्रभावी उपाय माध्यम लोकांपर्यंत पोहोचण्याचा या 4-5 विषयामध्ये जर ऍक्टिव्ह राहायचं असेल आणि जर का आपण आता बघितलं की याच्यापैकी फेसबुकच्या पोस्ट आपण जर का पेजेस काढले आणि बघितलं की दाखवा तुमचे अकाउंट कधी तुम्ही लास्टची पोस्ट केली तर ह्यातले अनेक लोक आपल्याला असे मिळतील की ज्यांची शेवटची पोस्ट ही कधीतरी अक्षय तृतीयेला दिवाळीला दसऱ्याला केलेली असेल रोज तुम्ही चांगलं काम करता आज या बैठकीला आला उद्या कुठेतरी जाल ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आपण जे काम करतो ते सोशल मीडियावर टाकण्यामध्ये कुठेतरी आपण अपयशी होतोय आपण सोशल मीडिया हे टाइमपासचं साधन म्हणून न मानता एक जनसेवेचं जनसंपर्काचं प्रभावी माध्यम म्हणून आपण त्या ठिकाणी वापरलं पाहिजे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 2014 पासून जे आपण बघितलं की सोशल मीडियाला किती प्रभावीपणे वापरलं की कशी लाट या देशात तयार झाली आणि हर हर मोदी घर घर मोदीच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मोबाईलवर मोबाईल उघडला की 2014-19 फक्त मोदीजी दिसत होते आपण सगळ्यांनी याचा अनुभव घेतलेला आहे आणि मग जर का पंतप्रधान या विषयाचा इतका प्रभावी वापर करतात तर तुमची आणि माझी जबाबदारी किती मोठी आहे आणि आता केंद्रामधून राज्याचं मॉनिटरिंग केलं जात आहे आणि राज्याकडून तुमच्या सगळ्यांचं मॉनिटरिंग केलं जात आहे मॉनिटरिंग म्हणजे सुपरविजन त्या ठिकाणी केलं जातं ऑब्झर्वेशन केलं जात आहे की आमचा कुठला पदाधिकारी कशा पद्धतीने सोशल मीडिया वापरतो म्हणजे आमदार महोदय कशा पद्धतीने सोशल मीडिया वापरतात
प्रदेशाचे पदाधिकारी कसे वापरतात, त्याचे ऑडिट होत आहे आणि त्याच्यामध्ये दाखवलं जातं की तुम्ही ह्या गोष्टीत चांगले आहात, या गोष्टीत कमी आहात, या गोष्टीत सुधारा, इतकं लक्ष केंद्रातून त्या ठिकाणी आहे. हे लक्ष का दिलं जातं? तर त्या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे की गावामध्ये काम करत असताना एखादा भूमी फोडण्याचा आपण नारळ फोडला तर आपण किती लोक जमा करतो? 50, 100, 150, 200 लोक. आणि 200 लोकांना हा कार्यक्रम समजतो की हे समाज मंदिर, हे काम, हे विकास काम आमदार महोदयांनी आम्हाला दिलं आणि 200 लोकांपर्यंत ही चर्चा झाली. पण जर तोच कार्यक्रम आपण चांगलं कंटेंट लिहून सोशल मीडियावर टाकला तर तोच कार्यक्रम 20,000 लोकांपर्यंत पोहोचू शकतो, 2,00,000 लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि किती मेहनतीमध्ये? ते एका क्लिक मध्ये. 10 मिनिटं वेळ दिला, चांगला कंटेंट लिहिला तर 10 मिनिटांमध्ये तोच विषय 20,000, 2,00,000 लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी असताना आपण फक्त 200 लोक बोलवून नारळ फोडण्यामध्ये धन्यता मानतो. मग आपण जर चांगलं काम करतोय, रोज एवढं पक्षासाठी वेळ देतोय, रोज बैठका करतोय, रोज मोर्चे आंदोलन अभियान करतोय, इतकं चांगलं काम जर करतोय त्याला जर का सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही जर का समोर करू शकला, समोर टाकू शकला तर तुमचं नेतृत्व अजून ताकदीवरती येईल. तुम्हाला जर का 2,000 लोक ओळखत असतील तर 20,000 लोक तुम्हाला ओळखतील. आणि त्या पद्धतीने एक परसेप्शन, एक वातावरण तयार होतं की हो, हा भाजपचा कार्यकर्ता सतत ऍक्टिव्ह असतो, हा भाजपचा पदाधिकारी सातत्याने काहीतरी वेगळं करत असतो, हे लोकांमध्ये भावना तयार होते आणि लाखो लोकांपर्यंत हा विषय पोहोचतो. आणि त्यामुळे यापुढे आपण सगळे लोकप्रतिनिधींच्या कामाचं सुद्धा ऑडिट करणार आहे, त्यांच्या सोशल मीडियाचं ऑडिट होणार आहे की कशा पद्धतीनं ते त्या सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत. ट्विटर वरती आपण कुणी, मला तर वाटतं 90% लोकांचे ट्विटरचे अकाउंट सुद्धा नसतील. आता ट्विटरचा अकाउंट आपल्याला काढावं लागेल आणि ट्विटरचा अकाउंट काढून सुरुवातीला काय करा तर फक्त आमदार मोदयांचं ट्विटरला आणि आपले देवेंद्रजी असतील, आपले चंद्रशेखरजी बावनकुळे असतील, मोदीजी असतील, नड्डाजी असतील आणि अमित शहाजी असतील, या 5-6 अकाउंटचे रिट्विट जरी केले तरी सध्या तुमचं काम पुरेसं आहे. मग हळूहळू तुम्ही शिकत जाल. तुमच्या ट्रेनिंगसाठीची एक संकल्पना आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत, तुम्हाला ट्रेनिंग सुद्धा त्या विषयात दिलं जाईल. जे जे इच्छुक असतील त्यांनी त्या ट्रेनिंगमध्ये सहभागी व्हायला पाहिजे. लोकप्रतिनिधींना तर याचं बंधनच आहे आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी या सगळ्या विषयात काम केलं पाहिजे. 5-6 अभियान आपल्या समोर ठेवली ती आपण सगळेजण आपल्या विभागात, आपल्या प्रभाव क्षेत्रात सक्सेसफुली कराल, चांगलं काम कराल ही आपल्याकडनं आशा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विनोदजी बडेसाहेब. खूप छान आपण या ठिकाणी केंद्राचे आणि महाराष्ट्र प्रदेशचे या ठिकाणी बरेचशा मुद्दे आपण या ठिकाणी मांडले, त्याबद्दल मनापासून धन्यवाद या ठिकाणी आपण देतोय. आणि याच्या जाहीर सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं मंचावरती उपस्थित पुरण विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार सन्माननीय महेश पाटील साहेब यांचे पुन्हा एकदा जोरदार स्वागत करतो. सन्माननीय आमदार आपण व्यक्त करा. भारतीय जनता पार्टी आयोजित नवनिर्वाचित सरपंच सदस्य यांचा सोहळा, यांचा कौतुक सोहळा, निवडून आलेल्यांचा सत्कार आणि त्याकरता मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके पनवेलचे आमदार जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रशांतजी ठाकूर साहेब, सन्माननीय बाळासाहेब विक्रांतजी पाटील साहेब, अरुण शेठ, जयंतराव पगडे, सन्माननीय अविनाशी, माझे सर्व पदाधिकारी सहकारी आणि आज सर्वप्रथम निवडून आलेले सर्व सरपंच सदस्य या सर्वांना सर्वांचं अभिनंदन आणि या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, ही निवडणूक आत्ता जी ग्रामपंचायत निवडणूक झाली त्या निमित्तानं अनेक गोष्टी समोर आल्या की आपले प्रमुख विरोधी पक्ष जे आहेत, म्हणजे पनवेलला नसले उरणला आहेत, कारण पनवेलला संपलंय त्यांचं म्हणून ते हल्ली जरा फोकस उरणला बऱ्यापैकी करतात. आणि उरणला केल्यानंतर त्यांचं यंदाचं टार्गेट असं होतं की काही करा भाजपला हरवा, काही करा यांना ब्रेक द्या, याच्याकरता प्रचंड स्ट्रॅटेजी त्यांनी आखली. शिवसेना आणि शेका पक्ष तर दलित गात्र झालेला आहे, पण शिवसेनेच्या आमदाराला असं वाटतं की यांचा आधार घेऊन आपण आमदारकी लढू आणि यश मिळेल, महाविकास आघाडी जमेल, जे जमेल ते जमेल, पण त्या निमित्ताने सुरुवात होते कारण एकटे कुठेच लढू शकत नाही परिस्थिती होती. त्याच्यामुळे काही कर पण तू युती कर, कसंही कर. आपणही तसं, आपण काँग्रेस आली सोबत तर काँग्रेस, शेका पक्ष आला, शेका पक्ष ज्यांना आलं त्यांना घेऊन आपण लढलो. त्याच्यामुळे आपण 25 पैकी 7 ठिकाणी सरळ सरपंच आले, 5 ठिकाणी आपल्या युतीतले आले. आणि मला आज या ठिकाणी सांगायला प्रशांत शेठ अभिमान वाटतो आपल्या सर्व सहकाऱ्यांसमोर
की ज्या उरण तालुक्यातल्या ग्रामपंचायती आल्या त्या ठिकाणी माझा बूथही लावायला लोक नव्हती. गेल्या निवडणुकीत ही परिस्थिती होती. मी नाव घेऊन सांगतो, डोंगरी आमचं युनिटच नव्हतं, वेंकर युनिट नव्हतं, पुनाडे युनिट नव्हतं, पूर्व भागात तर अनेक ठिकाणी प्रॉब्लेम होता होता, पण आज त्या ठिकाणी सरपंच आले. या सर्व गोष्टीचा प्रचंड आनंद आहे आणि जो राजकीय अभ्यास करतो त्याला हे कळतं की ही पावलं कुठे चालली. आणि या सगळ्याच्या याच्यात आपण निश्चित दुपटीपेक्षा जास्त वाढू याच्यामध्ये कुठे शंका नाही. आता करंजाडेसाठी ग्रामपंचायत 11 पैकी 10 जागा आल्या आणि म्हणजे ज्या ठिकाणी अर्बनायझेशन झालंय, ज्या ठिकाणी नागरीकरण झालंय, त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष हाच आशेचा किरण आहे हे लोकांनाही कळायला लागलं. हे या निवडणुकांच्या निमित्ताने आपल्या लक्षात येतं आणि त्यांचे जे काय प्रॉब्लेम आहेत ते सर्व आपण सोडवायचेच आहेत, सोडवणार आहोत. म्हणजे प्रशांत शेठ सिडकोचे अध्यक्ष झाले तेव्हा आपण पहिला जनता दरबार करंजाडाला घेतला आणि त्या सेक्टर 6 वगैरेमध्ये पाण्याचं शॉर्टेज होतं, आपण सुरुवात केली आणि 15 दिवसात पाणी आलं. लोक ते लक्षात ठेवतात हे मला या ठिकाणी सांगायचं, कारण ज्या नागरीकरणामध्ये लोकांना अपेक्षा आहे की सिडको कडून करून देतील, कुठूनही करून देतील, आणि जे तुम्ही सरपंच आलेत, सदस्य आलेत आणि जे काही थोड्या मताने हरलेत त्यांनीही खचून जायचं कारण नाही. कारण आपण एवढ्या मोठ्या बलाढ्य लढाईमध्ये लढतोय तेव्हा कुठे 5 मताने हरलोय, कुठे 10 मताने हरलोय, कुठे 100 मताने, पण आपण एकटे लढलोय याचाही मला भरपूर अभिमान आहे. की माझा कार्यकर्ता त्या त्या गावातला आज दहशत फक्त भारतीय जनता पक्षाची झाली आणि ही दहशत होणं राजकारणामध्ये ही पुढच्या भविष्य काळाकरता फार चांगली असते हे मानणारा मी एक राजकीय कार्यकर्ता आहे. आणि आपण आत्ता अनेक योजनांचं सांगितलं, हर घर जल ही योजना येते, करोडो रुपये या ठिकाणी येणार आहेत. म्हणजे आजपर्यंत नरेंद्र मोदी 21व्या शतक हे सर्व शब्द कॉमन झालेत, पण माझ्या गावामध्ये 2030 साली किती पॉप्युलेशन होईल आणि त्या लोकसंख्येच्या आधारावर आज पाण्याची योजना करणारा हा जगातला पहिला प्रधानमंत्री होता की ज्यांनी माझ्या पुढच्या भविष्याच्या पिढीचंही लक्ष ठेवलंय आणि त्या पक्षाची आपण पाहिजे. मित्रांनो एक गोष्ट सांग, जे निवडून आलेत त्यांचं अभिनंदन, जे नाही आलेत त्यांच्यापेक्षा म्हणजे ज्या गावांमध्ये आपण हरलोय त्या गावांमध्ये निधीची व्यवस्था, केंद्रातलं आपलं सरकार आहे, राज्यातलं आपलं आहे, निधी आपल्याकडे आहे, DPDCचा निधी आहे, सिडको आहे, या MMRDAचा निधी आहे, सर्व निधींचा योग्य उपयोग तुम्ही आपापल्या गावात करून घ्या आणि तुम्ही जेवढं चांगलं काम कराल तेवढंच भाजपचं नाव उज्ज्वल होणार आहे. तुमची एक ग्रामपंचायत अशी चमकली पाहिजे की शेजारच्या ग्रामपंचायतीच्या लोकांना हेवा वाटला पाहिजे की हे जिंकले म्हणून त्यांच्याकडे विकास झाला, आपला सरपंच हरला त्याच्यामुळे आपलं गाव मागास झालं, हे तुम्हाला उदाहरणादाखल करता आलं पाहिजे. ही जबाबदारी तुमची आणि पर्यायाने आमची सगळ्यांची आहे, व्यासपीठावर बसलेल्यांची, हे आपण मानतो. त्याच्यामुळे चांगले प्रकल्प आहेत गावाकरता, स्वच्छता असेल, शौचालय असतील. नरेंद्र मोदींनी एवढी 8 कोटी शौचालय दिली, म्हणजे आज 10 वर्षापूर्वी जर कुठल्या गावात गेलो तर रस्त्यातून जाताना कुठेतरी सडा पडलेला दिसायचा, पण आज ते सर्व चित्र बदललं. हे कोणामुळे? हे नरेंद्र मोदींमुळे. प्रत्येक घरी 14,000-12,000 रुपये जे अनुदान आलं त्याच्यामुळे प्रत्येक घरात शौचालय झाली. ही सर्व परिस्थिती आपल्याला याच्याहून चांगली करता येईल. आपल्याकडे मी कायम सांगतो की निधीची कमी नाही, काम करून घेणाऱ्याची राजकीय इच्छाशक्तीची गरज असते आणि ती इच्छाशक्ती आपल्या सर्वांमध्ये आहे. त्याच्यामुळे गावातल्या लोकांनी तुमच्यावर विश्वास टाकलाय आणि तुमचा विश्वास पर्यायाने व्यासपीठावर बसलेल्या सर्वांच्यावर आमच्यावर आहे. त्याच्यामुळे आम्ही त्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही, पण तुम्ही तुमच्या गावातल्या लोकांना विश्वासाने मतं घेतली त्या विश्वासावर खरे उतरा म्हणजे भारतीय जनता पक्ष पुढे जाईल, हे मी तुम्हाला या ठिकाणी जबाबदारी सांगतो आणि ते तुम्ही कराल हा माझा विश्वास आहे. कमतरता निधीची नाही, अनेक संस्थांकडून आपल्याला निधी मिळू शकतो. आपलं गाव, आपलं शहर हे कसं चांगलं होईल याच्याकरता आपापले मुद्दे प्रामुख्याने काढून लिहून काढा, त्याच्या प्रायोरिटी ठरवा. तुम्ही एकदाच आलं एखाद्या गावाचं आणि आज महेश बांधेंनी सांगितलं निधी मिळणार आहे, काढ 2 कोटीची कामं मी कुठून देणार आहे. पण आपण जर एखादं प्रमुख काम घेतलं आणि त्याच्याकरता जर 1 कोटी रुपये लागणार असतील तर तुम्ही आम्हाला तुमचा प्लॅन द्या की या वर्षी साहेब 25 लाख द्या, पुढच्या वर्षी 25 द्या, म्हणजे माझं 3 वर्षामध्ये काम होईल आणि मी परत लोकांपुढे जाईन
पांच वर्षांनी तेव्हा तुमच्या नावाने हे काम केलेलं असेल, मी जिल्हा परिषदेला मत मागायला जाईन, पंचायत समितीला माईन, लोकसभेला जाईन, विधानसभेला जाईन, तेव्हा हे काम मी माझ्या आमदारांकडून केलं, हे काम मी या निधीतून आणलं, हे सांगण्याची क्रेडिबिलिटी म्हणजे त्याला म्हणतात विश्वासार्हता तुम्ही जमवली पाहिजे आणि त्याच्याकरता आपापला प्लॅन बनवा. नाहीतर पाच वर्षांनी लोकांना तुम्ही विचारलं की तुला निवडून दिलं तू काय केलं, तर तेव्हा आपल्याकडे उत्तर पाहिजे, तेव्हा आपल्या सहकारी कोणतरी उभा राहणार आहे त्याचा वचननामा तयार पाहिजे. आणि हे सर्व करत असताना भारतीय जनता पक्षाचं काम मला पुढे करायचंय आणि येणाऱ्या आता लवकरच जिल्हा परिषदा लागतील, पंचायत समिती लागतील, नगरपालिका लागणार आहेत, महानगरपालिका लागणार आहेत, त्या सगळ्यांकरता आपण जोराने काम करूया आणि पुढची निवडणूक कशी जिंकता येईल आणि आता जी कमी मतं मिळाली आहेत कुठे मिळाली काय मिळाली या सगळ्याचा अभ्यास करून पुढच्या काळाकरता एक भारतीय जनता पक्षाचं चांगलं स्वप्न पुढे करूया ही तुमच्याकडून अपेक्षा करतो. आणि रायगड जिल्हा भारतीय जनता पक्षाने यांचा सगळ्यांचा सत्कार ठेवला त्याबद्दल पक्षाचाही आभार मानतो. पुढच्या वेळेला अपक्ष न लढवता पक्षाकडून लढायची संधी द्याल ही अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं रायगड जिल्ह्याचा आपला हा जो संघटनात्मक जिल्हा आहे तीन विधानसभा मतदारसंघाचा, उरण विधानसभा, पनवेल विधानसभा, कर्जत विधानसभा, अशा तीन विधानसभा मतदारसंघाचा संघटनात्मक जिल्हा उत्तर रायगड. या उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीनं परवाच्या या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जे जिंकून आले अशा सर्व सरपंच आणि सदस्य अशा सर्वांचा सत्कार सोहळा आज या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे उरण मतदारसंघाचे आमदार महेश बाजी साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे आपले ज्येष्ठ नेते सन्माननीय बाळासाहेब पाटीलजी, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस विक्रांत पाटीलजी, इथं उपस्थित असणारे आपले सहकारी, ज्या ठिकाणी कार्यक्रम होतोय पनवेल तालुका मंडलचे अध्यक्ष अरुण शेठ भगत, शहर मंडलचे अध्यक्ष जयंत पगडेजी, आपले सरचिटणीस अविनाश कोळी, दीपक बेहरे, उपस्थित असणारे मंचावरचे आमचे सर्व सन्माननीय सहकारी, समोर उपस्थित असणारे आपण सर्व सन्माननीय सहकारी, नव्यानं निवडून आलेले सरपंच सदस्य, त्यांचा सत्कार अनुभवण्यासाठी उपस्थित झालेले आपण सर्व त्या त्या गावामधले कार्यकर्ते पदाधिकारी, रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, मंडल जे म्हणजे आपले तालुके आहेत या तालुक्यांचे अध्यक्ष सरचिटणीस, त्याचबरोबर त्या मंडळामधले सर्व पदाधिकारी, मोर्चा महिला मोर्चा युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी, सर्व मोर्चांचे प्रकोष्ठांचे सर्व अध्यक्ष संयोजक, सर्व उपस्थित शक्ती केंद्र प्रमुख, बूथचे अध्यक्ष, उपस्थित सर्व सहकारी भगिनी आणि बंधू, सगळ्यात आधी आपण ही जी निवडणूक लढवली या निवडणुकीमध्ये पनवेल तालुक्यामध्ये 6 सरपंच, उरण तालुक्यामध्ये 5 सरपंच आणि खालापूर तालुक्यामध्ये 1 सरपंच निवडून आले, त्या सगळ्यांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. पनवेल तालुक्यामध्ये 46 ग्रामपंचायत सदस्य, उरण तालुक्यामध्ये 35 ग्रामपंचायत सदस्य, खालापूर तालुक्यामध्ये 6 ग्रामपंचायत सदस्य आणि कर्जत तालुक्यामध्ये 5 सदस्य आपले निवडून आले, त्या सगळ्यांचं देखील या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन. या ठिकाणी बोलत असताना बाळासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं, माझ्या आधी ते या ठिकाणी जिल्हाध्यक्ष होते, ते असतील, महेश बाजीजी असतील, नंदू पटवर्धनजी आणि सर्व सहकारी जे पूर्वीच्या काळापासून भारतीय जनता पार्टीचं काम करत होते. 1980 साली भाजपची स्थापना झाली तेव्हापासून भाजपच्या बरोबर जोडले गेलेले तुमच्या आमच्या परिसरामध्ये अनेक पदाधिकारी कार्यकर्ते असतील,
त्यावेळेला कदाचित भाजपचं आपल्याला आवाका माहिती नव्हता, भाजपची विचारधारा माहिती नव्हती आणि म्हणून भाजपपासून आपण लांब होतो. त्यापेक्षा ज्या पक्षात आपण होतो त्या पक्षाच्या विचारसरणीच्या पुढे आपल्याला दुसरं काही दिसतच नव्हतं. या स्थितीमध्ये जे भाजपचे पदाधिकारी काम करत आले त्यांनी अनेक वेळेला भाजपच्या बद्दल लोकांनी केलेली चेष्टा, भाजपच्या बद्दल लोकांनी केलेला या ठिकाणी टीका ही सोसत सोसत भाजपचं काम ती सारी मंडळी करत आले आणि या स्थितीमध्ये ही सारी मंडळी काम करत करत आली त्यामुळे भाजप लोकांच्या पर्यंत जात आला. आपण सगळेजण त्याच्यामध्ये केव्हापासून त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये जोडला गेला आणि मग आज आपण पाहतोय की जगामधला एक नंबरचा या ठिकाणी सदस्य संख्या असलेला कुठला पक्ष असेल तर तो भारतीय जनता पार्टी. त्या भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आता त्याचबरोबर सरपंच सदस्य म्हणून तुम्ही निवडून आलात आणि त्यामुळे निश्चितपणानं त्यांनी सांगितलं मगाशी की खूप मोठ्या प्रमाणावरती आता जनतेच्या आशा आकांक्षा अपेक्षा या आपल्याकडून वाढलेल्या आहेत. या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जितके तुम्ही सरपंच असाल, सदस्य असाल, तुम्ही जितक्या या ठिकाणी उत्सुक आहात, तुम्ही या ठिकाणी झडपणार आहात, तितकं तुमच्यासाठी या निवडणुकांमध्ये तुमच्या खांद्याला खांदा लावून तुम्हाला तर माहिती पण न पडता तुमच्यासाठी कोणीतरी मेहनत केली, खर्च केला आणि तुम्हाला सगळ्यांना जिंकून आणलं त्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं तुमच्यापेक्षा जास्त अभिनंदन करतो. त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांच्या मेहनतीमुळं आज हा आपला विजय, तुमचा म्हणजे आपला विजय हा या ठिकाणी शक्य झालेला आहे. अनेक पद्धतीनं गेल्या 2.5 वर्षाचा काळ आठवूया की त्या 2.5 वर्षामध्ये किती केसेस झाले आपल्यावर. मग विमानतळ दिमापाटी साहेबांचं नाव द्यायच्या संदर्भात केलेली आंदोलन असू द्या, तुम्ही महिला मोर्चाने केलेली आंदोलन असू द्या, ते जे महाविकास आघाडीचं सरकार आहे त्याच्या विरोधात केलेले आंदोलन असू द्या, या सगळ्यांमध्ये आपल्यापैकी अनेक कार्यकर्त्यांवरती केसेस झाल्या पण त्याही स्थितीमध्ये लोक ढगमगली नाही. काही वेळेला तात्पुरते आलेले लोक भाजप सोडून गेले, फार कमी प्रमाण आहे, फार कमी प्रमाण आहे की असे लोक भाजप सोडून गेले, पण तुम्ही सगळेजण भाजप बरोबर राहिला. कितीतरी वेळेला प्रलोभन दाखवली गेली, सोडा भाजप आम्ही तुम्हाला अमुक देऊ तमुक देऊ, त्या स्थितीमध्ये तुम्ही भाजपच्या बरोबर राहिलात आणि भाजप वाढवला. आज या ठिकाणी ज्या ग्रामपंचायतीचे सरपंच निवडून आलेले आहेत, खालापूर मधली एक आधी होती ती आपले विठ्ठलराव आहेत, त्या विठ्ठलरावांच्या बरोबर आले कायम राहील. उरण मध्ये पनवेल मध्ये आपल्याला जे आधीच यश होत ते भाजप शिवसेना मिळून काही ठिकाणी होत, काही ठिकाणी पूर्णपणानं आपलं यश होत. आता त्या ठिकाणी भाजप म्हणून आपली बॉडी बऱ्याचशा ठिकाणी निवडून आलेली आहे, जिथे भाजपचे सदस्य संख्या ही आधी फार कमी लिमिटेड होती तिथं भाजपची सदस्य संख्या वाढलेली आहे. लोकांचा आपल्यावरचा विश्वास हा वाढलाय. आज केंद्रात आपण सत्तेत आहोत, राज्यात आपण सत्तेत आलेलो आहोत आणि त्यामुळे हे आमच्या गावातली विकासाची कामं करतील, आमच्या समस्या दूर करतील याबद्दल लोकांच्या मनामध्ये विश्वास जागा झालाय. तो तुम्ही केला, तुमच्यावरच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला, पण त्याच वेळेला त्यांनी सुद्धा काहीतरी अनालिसिस केलं. आपण आजचा वर्तमानपत्र जर आपण वाचलं, सोशल मीडियावरचे मेसेज जर तुम्ही पाहिले तर करोना एप्रिलमध्ये 2020 साली त्यावेळेला जाहीर केलेलं होतं की आता लॉकडाऊन जाहीर करतो पंतप्रधान म्हणाले, पण लॉकडाऊन नुसतं जाहीर नाही केला तर लॉकडाऊन जाहीर केल्याच्या 3र्या दिवशी गरीब कल्याण योजना जाहीर केली 20,000 कोटीची त्यावेळेच्या आणि मग हळूहळू त्याच्यानंतर ती वाढवली आणि आता 1,00,000 कोटी रुपये या प्रधानमंत्री आत्मनिर्भर योजनेच्या मध्ये लागू केले. आपल्यापैकी अनेक जण आहे की ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे, केशरी रेशन कार्ड आहे, त्यांना त्यावेळेपासून मोफत धान्य द्यायला सुरुवात केली. ते आता हा डिसेंबर महिना संपेपर्यंत होता आणि कालच घोषणा करून टाकली की आता डिसेंबर 2023 पर्यंत ही आपली मोफत अन्नधान्य योजना ही कायम ठेवणार हा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीचा विजय आहे. आपण म्हणतो ना की कसं जिंकू शकते भाजप,
तर त्याचं कारण हे आहे, आज काय चाललंय त्याच्यावरती नजर आहे आणि आज आम्ही कसं पुढे जाऊ याचं नियोजन आहे. पण त्याचबरोबर मगाशी बाळासाहेब म्हणाल्याप्रमाणे पुढच्या निवडणुका आम्ही कशा जिंकू त्यासाठी आज काय केलं पाहिजे याच्यावरच सुद्धा नियोजन आहे आणि ते नियोजन पूर्ण करण्याच्या दिशेनं त्यांनी पावलं उचललेली आहे. आणि म्हणून भाजप जिंकण्यासाठी पाऊल नाही आहे, हे पाऊल आहे लोकांच्या कल्याणासाठी पाऊल आहे, लोकांच्या विचार विकासासाठीच पाऊल आहे. त्याचा फायदा आज होणाऱ्या निवडणुकांमध्ये तुम्हाला आम्हाला मिळतो आणि त्या माध्यमातून आम्हाला विजय संपादन होतो. नाहीतर तुम्ही आम्ही विचार करूया कसं येत सगळे लोक येतात आणि आम्हाला कोणी 200 मतांनी सरपंच जिंकलाय, 400-600 मतांनी लोक जिंकलेले आहेत, 10-10 ग्रामपंचायत सदस्य 11 पैकी करंजाडाला जिंकतो, शिवकरला आपण त्या ठिकाणी 9-9 सदस्य सरपंच हे जिंकतोय, कसं शक्य होत? हे जसं आपल्या मेहनतीचं यश आहे तसं त्यांच्या त्या धोरणीपणाचं यश आहे. आज लोकांमध्ये नरेंद्र मोदी लोकांच्या मनामनामध्ये बसलेले आहे. विक्रांतजींनी उल्लेख केला या ठिकाणी मन की बात दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी बरोबर 11 वाजता भाईयावर बहनो असं म्हणत मोदीजी आपल्या सभांसमोर येतात. कोणी रेडिओवर ऐकत असेल, कोणी टीव्हीवर बघत असेल, मला माहिती नाही तुमच्यापैकी किती जण बघतात, फक्त हात वरती करा की आम्ही मन की बात एकदा तरी बघितलंय, एकदा बघितलं असं तरी हात वरती करा. बघा पुरुषांचे हात बऱ्यापैकी आहेत, महिलांचे काही प्रमाणात कमी आहे. पण मी तुम्हाला सुचवेन की खरोखर किती वेळ द्यायचा आहे, अर्धा तास, अर्धा दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी 11 वाजता ते लाईव्हवर येतात, 11:30 वाजता संपतच संपतो आम्ही ऐकू शकतो त्याच वेळेला लाईव्ह. तुम्ही बघा, जर बघाल उद्या टीव्हीवरती, उद्या 25 तारखेला तर उद्या जर बघाल तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल टीव्हीवरती पाहाल तर की आपण बसतो ना त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त संख्येनं लोक एकत्रित बसतात. त्याचं सुद्धा व्हिडिओ शूटिंग होतं आणि ते त्या मन की बात वर दाखवतात की गेल्या वेळेला मन की बात कार्यक्रम या लोकांनी ऐकला असं आपल्याकडचे पण होऊ शकतात. आणि लोक ऐकतात ते लोक ऐकतात मोदीजी राजकारणाचं नाही सांगत की भाजप एवढ्या ग्रामपंचायती जिंकला, एवढ्या नगरपालिका जिल्हा परिषद नाही सांगत, ते सांगतात भारतात कुठं कसं चांगलं काय आहे. आज भारत देश आम्ही म्हणतो या भारत देशामध्ये आम्ही पाहतो कसं काशी विश्वेश्वराचं मंदिर मोठं झालेलं आहे, केदारनाथला किती लोक जायला लागली, आज इथे आपल्यापैकी कितीतरी जण असेल, चारधाम यात्रेला गेल्या 2 वर्षामध्ये कोरोना आहे तरी गेलेच ना, कसे गेलो आम्ही, चांगले रस्ते व्हायला लागले, त्या त्या सगळ्या तीर्थस्थानांपर्यंत व्हायला लागले, लोक जायला लागली, तिथल्या लोकांचा रोजगार वाढायला लागला. आज तुम्ही आम्ही ऐकत होतो की कोणीतरी सैफ अली खान आहे त्याला पद्मश्री पुरस्कार मिळतो, कोणीतरी त्याच्यापेक्षा एक वेगळा कोणतरी डायरेक्टर त्याला पद्म पुरस्कार, हे सगळं 2014 पर्यंत, ऍक्टर देऊन टाका पुरस्कार, कोणीतरी व्यावसायिक बिझनेसमॅन तर पद्मश्री, पद्मविभूषण, पद्म पुरस्कार देऊन टाकायचे. पण तुम्ही आम्ही किती जणांनी राहीबाई उपेरे यांचं नाव ऐकलंय, महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यातल्या एक अकोले नावाचं गाव आहे, त्या अकोले नावाच्या गावामध्ये या राहीबाई उपेरे राहतात. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीची देशी वाणं ही जगवलेली आहे, आपलं अन्नधान्य आहे, भाज्या आहेत, या सगळ्या गोष्टी त्याचं देशी वाण आहे. तुम्ही आम्ही आमच्या अलीकडच्या पलीकडे आम्ही बघूया कुठलं घर असं आहे, कुठलं गाव असं आहे कॅन्सर नाही झाला, कशामुळे होतो कॅन्सर, त्या कुठेतरी शेतामध्ये कुठेतरी आम्ही ही खत वापरतो, कुठे हे फवारणी ती फवारणी करता करता तुमचं आमचं अन्नधान्य, तुम्ही खात असता चिकन मटन या सगळ्या गोष्टी आणि भाजीपाल्यापासून फळांपासून सगळ्या गोष्टी याला इंजेक्शन देतो म्हणतो आपण आपल्या भाषेत, इंजेक्शन कशाचं इंजेक्शन, हे या रासायनिक गोष्टींचं आहे आणि त्यामुळे प्रत्येकाची प्रतिकार क्षमता कमी झाली, कॅन्सर वाढायला लागला, याच्यावर देशी वाण जगवलेली आहेत वेगवेगळ्या पद्धतीची. आम्ही शिर्डीला जाऊ, शनी शिंगणापूरला जाऊ, मग नगर जिल्ह्यात तिथं का ना जायचं, आम्ही आज सरपंच झाले, सदस्य झाले, एक दौरा काढूया तिथे पण. आम्ही हिवरे बाजारला गेलं पाहिजे, तिथं पोपटराव पवार सरपंच वर्षानुवर्ष बिनविरोध निवडून आणतात, कसं करतात, अण्णा हजारेंच्या राळेगड सिद्धीला जाऊ, काय करतात तिथे, कशा ग्रामसभा घेतात. आमच्या ग्रामपंचायतीची सभा आमच्यासाठी महत्वाची आहे, अनेक ग्रामपंचायतीमध्ये तर ती सभा संपल्यानंतर 2-3 महिने त्याचं इतिवृत्ताचं पान मोकळं ठेवलं जात, काय नंतर ठराव लिहायला लागेल, हे काय पद्धत आहे आणि मग ते कसं ग्रामसभा घेऊ शकतात आणि त्या ग्रामसभेचं कसं ऐकू शकतात हे आम्हाला
कधी कळणार जळला आणि चांगलं कुठं घडतंय चांगलं काय घडतंय ते पाहू. आमच्या गावातले या ठिकाणी लोकांचं सांडपाणी रस्त्यावरती वाहते म्हणजे आपण सकाळी जाऊया आपण रात्री सकाळी कपडे आणि रात्री भांडी कुठं धुतली जातात घराबाहेर आपल्या घराच्या समोर ते सगळं पाणी त्या रस्त्यावर उघडत असतं. कधीतरी कॉन्क्रीट केलंय त्याच्यावर सगळं ते वाहत आहे सांडपाणी तिथूनच जात आहे. लोकांनी खड्डे बनवले त्याला पीठ बोलतात ते भरभरून वाहत आहे. मग कुठेतरी अशा पद्धतीची व्यवस्था केलेली आहे आमच्या महाराष्ट्रातच केली आहे. आम्ही देवदर्शनाला जाऊ जाऊ पण त्याच्या बरोबरच हे दर्शन करू की आम्ही महेश बालजी सर म्हणाले काहीतरी वेगळं करून दाखवू तर पुढच्या निवडणुकांमध्ये आम्हाला जिंकवतील. तुमची झाली निवडणूक किती ग्रामपंचायती तुम्हाला माहिती आहे का 5 वर्षापूर्वी जो सरपंच झाला तोच परत सरपंच झाला किती ठिकाणी झाले आता घरातला निवडून देत नाही अशी स्थिती झालेली आहे. तर त्यामुळे आता आपल्याला आपल्या पुरतं मर्यादित राहून जमणार नाही. मीच आयुष्यभर सगळं करेन नाही लोक ऐकायला तयार. आता तुम्हाला पुढचा माणूस भाजपचा कसा निवडून येईल याचा विचार करायचा आहे आणि त्याच्यासाठी आज मेहनत घ्याल तर उद्या तुमच्यासाठी पण तुमच्या बरोबरीनं प्रत्येकासाठी कोणीतरी मेहनत घेणार आहे याच्यासाठी आम्हाला काम करायचंय. मोदीजी मन की बातच्या माध्यमातून हे काम करतात पक्षाचं नाही सांगत ते सांगतात कुठं काय चांगलं चाललंय. मी तुम्हाला राहीबाई पोखरेंचं नाव सांगितलं कर्नाटक मधल्या मंगळुरू मध्ये संत्र विकणारा एक विक्रेता आहे संत्र विकणारा त्याला पद्मश्री दिली. संत्र विकणाऱ्याला का दिली संत्र विकता विकता त्याच्यातून त्याला जे पैसे मिळाले त्या पैशातून हरकेला हजब्बा या नावाचा एक व्यक्ती आहे हरकेला हजब्बा मंगळूर गावातला त्याला आता लोक म्हणतात अक्षर संत का म्हणतात. त्यांनी त्याचे जे पैसे उरले त्याच्यातून शाळा बांधल्या. आता तुमच्या आमच्यामध्ये पण गावामध्ये कोणीतरी शाळेसाठी जागा दिलेल्या असतात. आता भाजप म्हणून आपण कितीतरी ठिकाणी मी तुम्हाला दाखवू शकतो अनेक लोक अशा पद्धतीनं शाळांसाठी वेगवेगळ्या सामाजिक कार्यासाठी आपल्याला आपल्या जागा देतात देणग्या देतात त्याच्यातून बांधकाम करून देतात हे असं कितीतरी ठिकाणी झालंय. या हजब्बानी त्या ठिकाणी ती शाळा त्याच्यातून बांधल्या त्याचा पद्मश्री अवॉर्ड त्याला दिला गेलेला आहे. आता आपल्याकडे एकीकडे 2014 आधी फिल्म स्टार त्याला अवॉर्ड कोणीतरी मोठा व्यावसायिक आहे देणग्या देतो त्याला अवॉर्ड आणि ते कुठे आणि आता मोदीजींच्या राज्यामध्ये या अशा लोकांना सर्वात सर्वसामान्य लोकांना मी दोनच नावं सांगितली मी खूप सांगू शकतो पण वेळ मर्यादित आहे. आपल्याला इथं त्या जेवणाच्या किटल्या उचलल्या त्यामुळे तिथूनही एक वेगवेगळे पास यायला सुरुवात झाली त्या मर्यादित वेळेमध्ये कार्यक्रम संपायचा आहे. पण अशा छोट्या छोट्या शहरामध्ये राहणाऱ्या लोकांची मोठी मोठी कामं त्या मन की बातच्या माध्यमातून सांगितली जातात आम्ही ते ऐकलं पाहिजे आम्ही पण त्या ठिकाणी केलं पाहिजे. कुठंतरी त्यांनी सांगितलं की कोणीतरी एक पुढे येतो गावामधला तलाव स्वच्छ करतो तर ते जर आम्ही टीव्हीवरती पाहिलं आम्हाला वाटेल आम्हाला पण शक्य आहे. आम्ही विचार करतो ग्रामपंचायत का करत नाही ग्रामपंचायत पण करेल पण ग्रामपंचायत नुसतं करेल आणि 10 कर्मचारी लावेल त्यापेक्षा आम्ही जर लोक उतरलो पूर्वी साथ द्यायची लोक आपापलं तळ साथ करायचे पावसाळ्याच्या आधी आता आता ते काम ग्रामपंचायतीचं आहे आमचं काम नाही. स्वच्छतेचं काम मोदीजींनी सांगेपर्यंत आम्हाला वाटत होते आमचं कामच नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टी कशा चांगल्या पद्धतीनं लोक करतात हे तुम्हाला मन की बातच्या माध्यमातून पाहायला मिळेल आणि म्हणून माझा आग्रह आहे दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी 11 वाजता हा कार्यक्रम पाहायला पाहिजे आणि नाहीच झालं ज्यांना शक्य त्यांना युट्यूब हल्ली टीव्हीवरती दिसतं बऱ्याचशा ठिकाणी ब्रॉडबँड म्हणजे नेत्रहीन लोक मागे बसले त्या गावात फोन लागणार नाही पण वायफाय कॉल लागतो कारण सगळ्यांनी ब्रॉडबँड घेतलेले आहे तर त्यामुळे तिथं सुद्धा युट्यूब वरती आपण वेगवेगळ्या गोष्टी पाहण्यापेक्षा त्याच्यातून आपण हे मन की बात सारखे कार्यक्रम पाहिले पाहिजेत आणि त्याविषयी लोकांना सांगितलं पाहिजे. विक्रमजी तुम्ही धन्यवाद मोदी कार्यक्रम सांगितलं. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जसं अन्नधान्य योजना डिसेंबर 2023 पर्यंत लागू केली मोदीजींनी केली म्हणून झाली आता त्या आमच्या बद्दल करणाऱ्याचे आम्ही आभार तर मानू आम्ही जर आभार नाही मानले तर आता महेशबंदी साहेबांनी सांगितलं जल जीवन मिशन कार्यक्रम जिथं आपली ग्रामपंचायत नाही तिथं सर्रासपणानं विरोधी पक्षाची लोक तिथं जाऊन उद्घाटन त्या पाणी पुरवठा योजनेचं करून टाकतात कारण पंचायत समिती त्यांच्या ताब्यात जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात इथं तुम्ही जर दक्षिण रायगड मध्ये जाल तर ते खासदारच सगळे कार्यक्रम करून टाकतात. तसं काय त्यांनी ती योजना आणली
पैसे केंद्र सरकारचे योजना त्याचा विचार त्यांच्या डोक्यातला उद्घाटन करतात राष्ट्रवादीवाले नावं पाट्यांवरती त्यांची सगळी मग आम्ही किमान आमच्या गावाला तुम्ही रस्ता दिला आभार मानूया आमच्या गावाला तुम्ही पाणी पुरवठ्याची इतकी मोठी योजना दिली आभार मानूया आमच्या गावामध्ये संजय गांधी निराधार योजना घरामधला कर्ता पुरुष गमावला तर त्याला अनुदान आहे आता तर त्या अनुदानाबद्दल पंतप्रधानांचा आभार मानलं पाहिजे आणि जोपर्यंत आता प्रशांत ठाकूर भाषण करतात या प्रशांत ठाकूरचे भाषण आवडलं एक टाळी वाजत नाही तोपर्यंत बाकीच्या टाळ्या वाजत नाही समोरच्याला वाटतं काय टाळी कशाला वाजवली पाहिजे पण जेव्हा व्यासपीठावरचा कोणीतरी टाळी वाजवतो तर सगळेजण लगेच टाळ्या वाजवायला सुरुवात करतात हे कशाचं प्रतीक आहे कोणीतरी एकानं सुरुवात केली की बाकीची लोक त्याचा पाठपुरावा करतात गॅस सिलेंडरच्या सबसिडी कोणीतरी एकाला सोडायला लावली आज जगाला सोडायला लावली 11 कोटी गॅस सिलेंडर उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून आठ कोटी शौचालय आठ कोटी गॅस सिलेंडर द्यायला सुरुवात झाली कोणीतरी सोडली सबसिडी म्हणून कोणाला तरी मिळायला सुरुवात झाली अशा पद्धतीनं आम्ही लोकांमध्ये गेलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे तुला योजनेचा लाभ मिळतो ना तर त्याबद्दल तुला एक व्हिडिओवरती बाईट दे तो म्हणे बाबा व्हिडिओ माझं काम नाही पण त्याला जर सांगितलं की बाबा आम्ही तुझा मजकूर तुला सांगतो तुझ्या शब्दात लिह तुला वाटलं वेगळ्या शब्दात लिह पत्र लिहायचे आता हे का सांगतो 2024 सालाच्या निवडणुकांपर्यंत आपल्याला लोकांपर्यंत जायचंय त्याला म्हणायचं लाभार्थी या लाभार्थ्यांपर्यंत जायचंय आता जे नवीन निवडून आलेले सरपंच आहेत सदस्य आहेत तुम्हाला तुमच्या गावामधल्या प्रत्येक ग्रामस्थासाठी मी म्हणतो प्रत्येक ग्रामस्थासाठी म्हणजे मुली आहेत शाळेमध्ये जाणार आहेत त्याला सायकल आहे कुणीतरी दिव्यांग आहे अपंग म्हणायचो आपण त्याला दिव्यांग शब्द मोदीने ठेवला त्याला काहीतरी व्यवसाय करण्यासाठी घरघंटी म्हणा काही ना काहीतरी व्यवसाय केला त्याला दिला जाऊ शकतो शेतकऱ्यांना तुमचे वेळे ते सौर वेळे हे तुमचे दिले जातात तुम्हाला पंप दिला जातो तुम्हाला सोलर पॅनल बनवायला अनुदान आहे प्रत्येक गोष्टीला अनुदान आहे हे अनुदान ज्याला मिळालं तो लाभार्थी आहे त्याला त्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नव्यानं निवडून आलेले सरपंच सदस्य यांनी पुढाकार घ्यायचा आणि ज्याला लाभ मिळून द्याल त्याला बोलत केलं पाहिजे बाबा तू सांग तुला कुठल्या योजनेचा लाभ झाला आता तुम्ही म्हणाल का हे आपण कसं करायचं काय गरज आहे लोक बोलतात ना आपल्या बाजूने लोक स्वतःहून बोलत नाहीत त्यांना बोलतं करावं लागतं नाहीतर कुठंतरी एक चुकीचा शब्द गेला सोशल मीडियाचा विषय सांगितला ना आपल्याला विक्रांत पाटलांनी की सोशल मीडिया आपण जागरूक असलं पाहिजे आपापल्या गावात आपण जागरूक आहोत व्हॉट्सअप ग्रुपवर आपण प्रचंड जागरूक आहोत रात्री 11 वाजता 12 वाजता राजेंद्र पाटीलजी 1-1 वाजेपर्यंत व्हॉट्सअपची युद्ध चालतात ग्रुप वरती 9 नंतर व्हॉट्सअप वरती या ठिकाणी तू तुझ्या पक्षानं काय केलंय रे मग आम्ही सांगतो तुझ्या पक्षानं काय केलंय रे तुझा नेता कसा आम्ही सांगू का तिकडे तळोदा जेलला बसलाय मग तो सांगतो तुमचं असं हे असं हे सगळं सुरू होतं मग शिव्यांवरती येतं आणि हळूहळू करत दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा त्याच दिवशी रात्री जाऊन भांडण या स्टेज वरती आपण सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह आहोत हे जसं आपण एकमेकांच्या विषयी ऍक्टिव्ह तसं आमच्या नेत्यांच्या विषयी पण आपण जागरूक असलं पाहिजे नाहीतर कुठेतरी चंद्रकांत दादा सांगतात का शिक्षणाच्या कामासाठी आम्ही लोकांच्या दारामध्ये जोडी पसरायला कमी करणार नाही टीका झाली प्रचंड त्याच्यावर शाही फेकीचा प्रयत्न एकाने केला ज्याने केला त्याला पोलिसांनी अटक केली जामीन झाल्यावर त्यांच्या मिरवणुका निघाल्या का मिरवणुका निघाल्या कारण तुमच्या आमच्यामध्ये चीड कमी आहे म्हणून तुमच्या आमच्यामध्ये चीड कमी आहे परवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी तर विधानसभेत वाचून दाखवलं उद्धव ठाकरेंचे आजोबा प्रबोधनकर ठाकरे यांचं पुस्तक वाचून दाखवलं की आमच्या बरोबर भीक मागायला कोण येणार असं शीर्षक आहे प्रबोधन ठाकरेंच्या पुस्तकात का कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्था त्यांच्या शाळांसाठी जेव्हा लोकांच्याकडून पैसे गोळा करायचे होते त्यावेळेला आम्ही ठरवलं आम्हाला भीक मागायची आहे आणि आम्ही गावात प्रश्न विचारला का आमच्या बरोबर भीक मागायला कोण येणार आपण गावात वेगवेगळ्या पद्धतीचे मंदिर म्हणा सगळ्यासाठी लोकांच्याकडून पैसे घेतो आता बोली भाषेमध्ये आपण म्हणतो भीक मागतो आपण भीक मागतो काय स्वतःसाठी नाही मागत समाजाच्या कार्यासाठी गावाच्या कार्यासाठी मागतो पण तसा शब्द प्रयोग चंद्रकांत दादांनी केला शाहीफे त्यांचा निषेधाचे मोर्चे
राज्यपाल कुठेतरी त्या ठिकाणी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलले, अरे राज्यपाल तो रायगड जिल्हा शिवनेरी किल्ला सडून गेले, त्यांचा एक माणूस सडून जाऊ शकतो का? ऐका एकाच्या क्षमता त्या ठिकाणी, पण त्याविषयी चांगलं बोलायची पद्धत नाही. पण भाजपचं जे काही होईल ते वाईट, मग बंद करा, आंदोलन करा, निषेध मोर्चे काढा, हे करायला विरोधक तयार आहे. का तयार आहे? ते जागरूक आहे, आपण जागरूक नाही. आपण आपल्या नेत्यांच्या विषयी स्वाभिमान दाखवत नाही म्हणून, आणि म्हणून सोशल मीडिया ही त्याची पहिली पायरी आहे की जे चुकीचं आपल्याबद्दल सांगितलं जातं त्याबद्दल कुठंतरी चांगलं आपल्याकडे आहे, आपल्याच मोबाईल मध्ये आहे, आम्ही वाचायला तयार नाही. आणि त्यामुळे आपण या दिशेनं जर काम करायचं असलं आपापल्या गावामध्ये आपल्या पक्षाचं चांगलं आपण सोशल मीडियावरून सांगावं, मग लोक आपसूक ते लोकांपर्यंत पोहोचवतील. आणि यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम करण्याची गरज आहे. खरं तर अनेक मुद्दे सांगण्याजोगे आहेत, पण माझ्या आधी प्रत्येकानं माझ्या आधी जे वक्ते बोलले त्यांनी प्रत्येकाने सांगितलंय. आज जे निवडून आलेले आहेत त्यांचा सत्कार आम्ही करतोय, त्या सगळ्यांचा आम्हाला अभिमान आहेच. पण तुमचा अभिमान आम्हाला जास्त तेव्हा वाटेल ज्या अपेक्षेनं लोकांनी तुम्हाला मतदान केलं त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सतत जागरूक राहत तेव्हा. नाहीतर मग बऱ्याच वेळा काय घडतं की निवडून आल्यानंतर लोक थोडीशी हवेत चालायला लागतात. त्याचा रथ असतो ना जमिनीपासून चार बोट वरती चालायला लागतो, आणि मग कधीतरी अचानक जाणीव होते. ती अचानक झालेली जाणीव मग कुठेतरी सदस्य बाहेर निघून जातात, अविश्वास ठराव आणतात. हे सगळं जे चालतं ही पायरी आपण येऊच देऊची नाही असं जर आपल्याला ठरवायचं असेल तर आजपासून आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मी एकटा निवडणूक लढवली का? नाही. माझ्यावरून सदस्यांनी पण लढवली. आम्ही एवढेच इच्छुक होतो का? नाही. आमच्यासाठी कोणीतरी माघार पण घेतली आणि त्यांनी आमच्या बरोबर फिरून आमचा प्रचार केला, आणि ज्याला काहीच मिळणार नव्हतं त्यांनी उमेदवारी अर्ज पण भरला नाही ते आमच्यावर फिरले. ते पोरं पोरं होती ज्यांना मतदानाचा पण अधिकार नाही, त्या महिला होत्या ज्या निवडणुकीला नवऱ्याने सांगितल्याशिवाय कदाचित उभ्याच राहत नाही, जे आमच्याबरोबर पदाधिकारी कार्यकर्ते होते, जे आधी कधीतरी जिंकले ते आमच्यावर प्रचाराला फिरले, जे कधी वयस्कर आहे या सगळ्यांनी फिरलोय म्हणून तर जिंकलो ना. मग आता आमची जबाबदारी आहे की या बरोबरीनं आम्हाला त्याच्या पुढच्या निवडणुकांमध्ये जो उभा राहील, पक्ष ज्याला उभा करेल, त्याच्यासाठी आम्ही सुद्धा काम केलं पाहिजे. आज तुम्ही जिंकलाय, तुमचं पुन्हा मी अभिनंदन करेन, पण फक्त तुमचा विजय नाही, हा पक्षाचं नाव, मोदींचं नाव हे सुद्धा आपण ठामपणानं अभिमानानं लोकांमध्ये सांगितलं. मग उद्या पक्ष आपल्यावर जबाबदारी टाकणार, निवडणुकांची टाकेल, पक्षाचे कार्यक्रम राबवण्याची टाकेल, त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला पक्षाच्या हाकेला प्रतिसाद द्यायचा, आणि म्हणून यासाठी सुद्धा तुम्ही तितकेच तत्पर राहाल. उद्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला मणिक गांधी साहेब म्हणाल्याप्रमाणे निधी द्यायचा आहे. तो कुठला कुठला निधी देत आहे तो सर्व प्रयत्न करू, पण तो निधी लोकांच्या कारणाला आला पाहिजे. नाहीतर आम्ही कामं काढतो, ती कामं काढल्यानंतर ती कामं याला काम पाहिजे, नाही नाही तो म्हणतो त्याला काम पाहिजे, ही अशी भांडणं चालू होऊन जातात की हे काम मी करणार, हे काम मी करणार. काही काही ठिकाणी तर सगळं काम एकच माणूस करत राहतो, आणि मग पुढच्या वेळेला घडतं असं की त्या ठिकाणी मग आम्हाला पराभवाला सामोरं जावं लागतं. आणि मग हे घडू नये याची काळजी आतापासून घेतली पाहिजे. निवडून आलेले सदस्य, निवडून आलेला सरपंच म्हणजे त्या गावातला पक्ष नाही, त्याबरोबरीनं जनतेनं सोबत दिली आहे, कार्यकर्त्यांनी सोबत दिली आहे, त्यांना विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे. आमच्या गावाची ग्रामपंचायतीची जी मीटिंग असेल त्या मीटिंगच्या दोन दिवस आधी, चार दिवस आधी आम्हाला आमच्या गावातल्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची मीटिंग घेतली पाहिजे. जे जिंकून द्यायला होते ना त्यांना पण बोलवा ना मीटिंगला. का? उद्याच्या ग्रामपंचायतीच्या मीटिंग पुढे हे विषय ग्रामसभा असेल त्याच्या चार दिवस आधी आपण प्रमुख मंडळी जमा आणि सांगा ग्रामसभा या कारणासाठी घेतोय, ही होणं आवश्यक आहे. जेव्हा इतक्या जागरूकपणानं तुम्ही पक्षातल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना यांना सोबत घ्याल आणि कारभार कराल तितका दीर्घकाळ तुम्ही लोकप्रिय राहाल, तुमच्या बरोबर पक्ष लोकप्रिय राहील. नाहीतर कधी कधी नाईलाज म्हणून पक्ष तुम्हाला सोबत देतो, जो विभागीय अध्यक्ष सांगेल तो उमेदवार त्याला आम्ही त्या ठिकाणी उमेदवारा दिल्या, आणि मग पुढे पक्षाच्या पदरामध्ये अपयश पत्र येतं. हे पक्षाला काय सोसावं लागतं? कार्यकर्त्याचं मन राखण्यासाठी, पदाधिकाऱ्याचं मन राखण्यासाठी,
त्या पदाधिकाऱ्याचं कार्यकर्त्याचं मन राखण्यासाठी जर पक्ष कधीतरी कमीपणा घेतो तर पक्षासाठी कधीतरी आम्हाला पण कमीपणा घ्यावा लागेल हे लक्षात ठेवून आपण जेव्हा पुढे काम करू तितका दीर्घकाळ गावामध्ये तुम्ही लोकप्रिय राहाल आणि इतका दीर्घकाळ जिंकलात तुम्ही तुम्ही जिंकलात आज यशस्वी झालाय पण खऱ्या अर्थाने यशस्वी कधी व्हाल जेव्हा लोकांनी मतदान दिलं त्यांच्या विश्वासाला पात्र ठराल त्यावेळेला खऱ्या अर्थाने तुम्ही जिंकणार आहात त्यासाठी तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि तुमच्या माध्यमातून भाजपचा झेंडा हा जो या सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये उंचावत राहिलाय तो भाजपचा झेंडा सतत उंचावत राहण्यासाठी तुमचं सगळ्यांचं योगदान सतत मिळत राहील अशी खात्री या निमित्ताने व्यक्त करतो पुन्हा तुमचं अभिनंदन करून थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद आमदार साहेब मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर या सोहळ्याची आपण आपल्याने वाट पाहतोय पनवेल उरण कर्जत खालापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांच्या जाहीर सत्कार सोहळ्याला या ठिकाणी मी सुरुवात या ठिकाणी करतोय मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी आपणास या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे ज्या ज्या ग्रामपंचायतीच्या सदस्य आणि सरपंच नाव मी या ठिकाणी जाहीर करतोय त्यांना विनंती करतो की आपण मंचावरती यावं आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतोय माटवणी ग्रामपंचायतीच्या होटल ग्राम पंचायत उतरोळ ग्राम पंचायतच्या प्रमिला संदीप थोरवे यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतो रुपाली धनंजय थोरवे नवनिर्वाचित सदस्य रुपाली धनंजय थोरवे मॅडम आपल्या देखील या ठिकाणी खूप खूप अभिनंदन उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या हॅलो इकडे लक्ष्मण इकडून मधून घे ना मध्ये सर्व येतील असं बघ चार सोनल बहिर वर्षा मसने या मुलीला थोरवे थोरवे यांना विनंती करतो की जर आपण मंचा जवळ आपली सर्टिफिकेट फक्त द्यायचं झाले सन्मान पत्र या ठिकाणी आपल्याला द्यायचं पिंपळे ग्रामपंचायत नालिका बाई बोलले एकदा जाऊन द्या ना बाकीचे कार्यकर्त्यांना सोबत घ्या तुम्ही सांगता फोटो बाहेर काढला त्याचा बाकीचे कार्यकर्ते फोटो एकटाच गेला सुरुवात होईल नाही तर इथून भांडणार ग्रुप फोटो नको ग्रुप फोटो सगळ्या कार्यक्रम धन्यवाद सर्वांचं अभिनंदन कालापूर मंडळ ग्रामपंचायत माडप विठ्ठलभाई बाळू चव्हाण विठ्ठल मोरे विठ्ठलजी या इकडे या साईडला अजून कोणी कालापूरच
चंद्रकांत वसंत डाके नवनिर्वाचित सदस्य विठाबाई भाऊ चव्हाण आणि चंद्रकांत कालापूर मंडळ चंद्रकांत वसंत डाके कालापूर मंडळ ग्रामपंचायत आपटी तो श्रेया शशिकांत मोरे सर्व साधे साधे जाऊन जोरदार टाळतो पण अभिनंदन करूया भारत माता की आपली त्यांचे पण प्रतिनिधी जर आले असेल तर आपण पुढे यायचं तो नितीन भगवान मोरे आपटी ग्रामपंचायत आपटी ग्रामपंचायत सदस्यांना विनंती करतो की आपण पुढे यायचे संदीप दामो मोरे यमुना दीपक मोरे यमुना दीपक मोरे कमली अनंता पवार ज्योत्ना नितीन मोरे कालापूर तालुक्यातील आपटी ग्रामपंचायतचे सदस्य आपण पुढे यायचे श्रेया शशिकांत मोरे नितीन भगवान मोरे संदीप दाम मोरे यमुना दीपक मोरे कमली अनंता पवार ज्योत्ना नितीन मोरे कालापूर मंडळ मधील होराळे ग्रामपंचायत अंकुश बाबासाहेब मोरे होराळे ग्रामपंचायत नागेश सदा पाटील रुपाली विलास मोरे पुढे नाही कालापूर मंडळ वडवळ ग्रामपंचायत नागेशच्या वतीने वडवळ ग्रामपंचायत कालापूर मंडळ सरपंच नवनिर्वाचित सरपंच ज्ञानेश्वर रामचंद्र सुतार जोरदार टाळ्यांचं अभिनंदन करूया आपण नुसते बसून राहू नका टाळ्या वाजवा अभिनंदन करा ज्ञानेश्वर सरपंच नवनिर्वाचित सरपंच ज्ञानेश्वर रामचंद्र सुतार कालापूर तालुक्यातील वडवळ ग्रामपंचायत यशोदा सचिन मोरे सदस्य यशोदा सचिन मोरे खूप खूप अभिनंदन सरपंच आपलं यशोदा मोरे यशोदा सचिन मोरे कालापूर तालुक्यातील खरिवली ग्रामपंचायत सदस्य निलेश देऊ शिंदे आणि बारकी भिक वाघमारे कालापूर तालुक्यातील खरिवली ग्रामपंचायत निलेश देऊ शिंदे आणि बारकी वाघमारे वडवळ ग्रामपंचायतीमध्ये वडवळ मध्ये भूप्रमुख भगवान साळके आणि अक्षय चकवाळ या दोघांचं थोड्या थोड्या मतासाठी त्या ठिकाणी पराभव झालेला आहे तर खूप चांगली नव्यानं असणारा टक्कर खूप सुंदर अशी टक्कर दिली ग्रामपंचायत सदस्य अनिता नितीन गावण राजश्री प्रमोद म्हात्रे निळकंठ गरज उरण तालुक्याचे पदाधिकारी जे असतात त्यांनी व्यासपीठावर राजश्री प्रमोद म्हात्रे त्रिकोण ग्रामपंचायत उरण मंडळ मधील करळ उरण तालुक्यातील करळ सरपंच मध्ये जो अनिता अरविंद तांडे त्यांना दोघा काळ अभिनंदन करूया करळ ग्रामपंचायत
उरण तालुक्यातील केरळ ग्रामपंचायत अनिता अरविंद तांडेल मॅडम आपलं खूप खूप अभिनंदन या ठिकाणी करतो. उत्तरायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब आपण सुनिधी या ठिकाणी करतोय. की केरळ ग्रामपंचायतच्या सरपंच पदी सो अनिता अरविंद तांडेल यांचे या ठिकाणी खूप खूप अभिनंदन त्यांच्या ठिकाणी आपण सन्मान करू अशी विनंती आपण या ठिकाणी करतोय. पुन्हा एकदा जोरदार टाळ देऊन आपण या ठिकाणी अभिनंदन करूया. केरळ भारत माता की भारतीय जनता पार्टीचा केरळ ग्रामपंचायतचे सदस्य तेजश्री निकेतन कडू देवानंद अनंत तांडेल जितेंद्र अनंत गरज मेघा जितेंद्र ठाकूर या सर्व सदस्यांना व्यक्ती करतो की मंचाजवळ यावं या ठिकाणी या सर्व सरपंच आणि सदस्यांचं खूप खूप अभिनंदन. केरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सदस्यांचं अभिनंदन करूया. भारत माता की जय. खूप अभिनंदन. सदस्य अनिता अरविंद क्षमासावी सरपंच अनिता पांडे सदस्य केरळ ग्रामपंचायत सदस्य तेजश्री निकेतन कडू देवानंद अनंत तांडे जितेंद्र अनंत गरज देवानंद अनंत तांडेल नवनिर्वाचित सदस्य जितेंद्र अनंत गरज देवानंद अनंत तांडेल जितेंद्र अनंत गरज सदस्य नवनिर्वाचित सदस्य मेघा जितेंद्र ठाकूर केरळ ग्रामपंचायत पुरण मंडळ डोंगरी ग्रामपंचायत सरपंचपदी संकेत दिलीप गरज जोरदार टाळ देऊन अभिनंदन करूया. डोंगरी ग्रामपंचायत संकेत दिलीप गरज सदस्य अभिषेक दर्शन गरज सदस्य श्रुती संदीप गरज सदस्य प्रियदर्शिनी भावेश गरज सदस्य शोभा सुधाकर म्हात्रे नवनिर्वाचित सरपंच आणि सर्व सदस्यांचं जोरदार टाळ देऊन अभिनंदन करूया. पुरण मंडळ डोंगरी ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच संकेत दिलीप गरज सदस्य अभिषेक दर्शन गरज सदस्य श्रुती संदीप गरज सदस्य प्रियदर्शिनी भावेश गरज शोभा सुधाकर म्हात्रे बोला भारत माता की जय. भारतीय जनता पार्टीचा जय. अभिनंदन. पुढील उरण तालुक्यातील चिरले ग्रामपंचायत दर्शन भाऊ अभिनंदन सदस्य अभिषेक दर्शन गरज पुढील सदस्य श्रुती संदीप गरज डोंगरी ग्रामपंचायत पुरण तालुक्याची डोंगरी ग्रामपंचायत नवनिर्वाचित जोरदार टाळ देऊन अभिनंदन करूया. अभिषेक दर्शन गरज सदस्य पुढील सदस्य श्रुती संदीप गरज नवनिर्वाचित सदस्य श्रुती संदीप गरज माजी महापौर उपमहापौर दर्शन गरज आपण विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपल्या नवनिर्वाचित सदस्यांना सन्मानित करावं. पुढील नवनिर्वाचित डोंगरी ग्रामपंचायत उरण तालुका प्रियदर्शिनी भावेश गरज आपल्या तिकडे खूप खूप अभिनंदन. प्रियदर्शिनी भावेश गरज डोंगरी ग्रामपंचायत पुढील सदस्य आमच्या
शोभा सुधाकर म्हात्रे डोंगरी ग्राम पंचायत शोभा सुधाकर म्हात्रे उरण मंडल कळमुसरे ग्राम पंचायत उरण तालुक्याचे कळमुसरे ग्राम पंचायत नवनिर्वाचित सदस्य सविता मनोहर नाईक उरण तालुक्यातील कळमुसरे ग्राम पंचायत सविता मनोहर नाईक यांचे जर लोटा टाकून अभिनंदन करूया. सारडे ग्राम पंचायत रोशन पांडुरंग पाटील सरपंच सारडे ग्राम पंचायत नवनिर्वाचित सरपंच रोशन पांडुरंग पाटील जोरदार टाळ्यांचं आपण अभिनंदन करूया. उत्तरागड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नवनिर्वाचित सरपंच रोशन पांडुरंग पाटील या ठिकाणी आपलं खूप खूप अभिनंदन. मी सन्माननीय आमदार उमेश बागचे आपण विनंती या ठिकाणी करतो की आपल्या शुभ हस्ते रोशन पांडुरंग पाटील यांना या ठिकाणी आपण सन्मानित करावं. धनेश ग्राम पंचायत नवनिर्वाचित सरपंच बेणकर उरण तालुक्यातील बेणकर ग्राम पंचायत नवनिर्वाचित सरपंच बेणकर वाले मंजिता मिलिंद पाटील बेणकर सरपंच नवनिर्वाचित सरपंच मंजिता मिलिंद पाटील सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी घोड्याचा आस्वाद घ्यायचा मात्र लाईनीमध्ये राहून नवनिर्वाचित सरपंच मंजिता मिलिंद पाटील बेणकर ग्राम पंचायत नमस्कार आणि अभिनंदन. खूप खूप अभिनंदन. वचडी ग्राम पंचायत सदस्य अस्मिता पंढरनाथ पाटील वचडी ग्राम पंचायत की जय. वचडी ग्राम पंचायतचे सदस्य अस्मिता पंढरनाथ पाटील मी माझ्या विनंती या ठिकाणी करतोय वचडी ग्राम पंचायतीचे सदस्य अस्मिता पंढरनाथ पाटील यांना या ठिकाणी आपण सन्मानित करावं. पंढरनाथ तालुका चिरले ग्राम पंचायत सदस्य रोशनी विश्राम मोहिते चिरले ग्राम पंचायत सदस्य सदस्य राजन कृष्णा करत आणि सदस्य अस्मिता ऋषिकेश पाटील चिरले ग्राम पंचायत सदस्यांना विनंती करतो की आपण पुढे यायचे. या सर्व नवनिर्वाचित चिरले ग्राम पंचायत सदस्य त्या ठिकाणी उत्तरागड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी आपल्या सर्वांचं अभिनंदन. राजन कृष्णा करत अस्मिता ऋषिकेश पाटील चिरले ग्राम पंचायत ग्राम पंचायत सदस्य पुढील उरण मंडळ धुतुम ग्राम पंचायत सदस्य प्रकाश ठाकूर धुतुम ग्राम पंचायत सदस्य प्रकाश ठाकूर उरण तालुक्यातील धुतुम ग्राम पंचायत जोरदार टाळ अभिनंदन करूया या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचं. नवघर ग्राम पंचायत सदस्य कुंदन कडू नवघर ग्राम पंचायत सदस्य श्री कुंदन कडू या ठिकाणी आपलं देखील खूप खूप अभिनंदन. उत्तरागड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नवनिर्वाचित सदस्यांचे या ठिकाणी अभिनंदन. कुंदन कडू नवघर ग्राम पंचायत सदस्य अक्षर अमित जोशी
नवगर ग्राम पंचायत नवनिर्वाचित सदस्य अक्षरा अमित जोशी आपले देखील या ठिकाणी अभिनंदन. नवगर पाडा सदस्य उषा कृष्णा बड्डा नवगर पाडा ग्राम पंचायत सदस्य उषा कृष्णा बड्डा. नवगर पाडा नवनिर्वाचित सदस्य उषा कृष्णा बड्डा या ठिकाणी आपले देखील अभिनंदन. रानसई ग्राम पंचायत रानसई नवनिर्वाचित सरपंच राधा मधुकर पारडी जरा दोघांना अभिनंदन करूया. रानसई ग्राम पंचायत नवनिर्वाचित सरपंच राधा मधुकर पारडी नवनिर्वाचित सरपंच रानसई जरा जोरदार टाळ अभिनंदन करूया. नवनिर्वाचित रानसई ग्राम पंचायत सरपंच राधा मधुकर पारडी आपल्या ठिकाणी खूप खूप अभिनंदन. रानसई सदस्य नागेश धर्मा केंगे रानसई सदस्य बेबी सुनील सदस्य बेबी सुनील किंवा सदस्य दीपिका हिरमण डोळे माता की भारतीय जनता पार्टीचा रानसई सदस्य सदस्य सुरेश धाया पादी सर्व सदस्य सदस्य राधा नामदेव डोळे रानसई सदस्य रेखा बाळाराम चौधरी रानसई ग्राम पंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच आणि या सर्व सदस्यांचं पुण्याच्या दोघा टाळून अभिनंदन करूया. चला महाराज माता की पुढील पुनाडे ग्राम पंचायतीने तयार आहे. पुनाडे ग्राम पंचायत सदस्य पुणे तालुक्यातील पुनाडे ग्राम पंचायत सदस्य रसिक बाबूराव पाटील रानसई ग्राम पंचायत नवनिर्वाचित सरपंच आणि सर्व सदस्यांच्या या ठिकाणी उत्तरायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्वांना खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. पुनाडे ग्राम पंचायत सदस्य रसिक बाबूराव पाटील पुनाडे ग्राम पंचायत सदस्य रसिक बाबूराव पाटील पुनाडे ग्राम पंचायत सदस्य सो अंकिता अमीर ठाकूर पुनाडे ग्राम पंचायत पुनाडे ग्राम पंचायत रसिक बाबूराव पाटील आणि अंकिता अमीर ठाकूर मेहनत तुमची होती सगळे एक पक्षपेटा तिकडे होती कालापूरमधील पडवळ प्रशांत चोगले प्रशांत चोगले यांचा आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर त्या पक्षपेटा तिकडे होत आहे. कालापूर तालुक्यातील पडवळ ग्रामस्थ प्रशांत जोगले यांचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये आपण या ठिकाणी स्वागत सन्मानी आमदार प्रशांत ठाकूर आपण विनंती या ठिकाणी करतोय की प्रशांत जोगले यांचं या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करावं जोरदार करावं त्याचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करूया. हा नवनिर्वाचित सदस्यांनी एक विनंती सूचना करतोय की आपले जे सन्मानपत्र आहे ते आपल्या मंडळ अध्यक्षांकडे दिली जाईल. पुढील आहेत पनवेल चिंद्रण ग्राम पंचायत आता पनवेल तालुक्यामध्ये काळ्या मात्र सरपंच सदस्यांच्या ठिकाणी अभिनंदन करा.
नवनिर्वाचित सरपंच एकनाथ नामदेव पाटील यांना जोरदार कारण अभिनंदन करूया. त्यांचं आणि त्यांच्या शिष्टाचार असलेले त्यांचे शिष्टाचारांचं देखील या ठिकाणी खूप खूप अभिनंदन. सन्माननीय तालुकाध्यक्ष अभिषेक भगत, संजय पाटील, राजेंद्र पाटील, एकनाथ ग्राम पंचायत सदस्य सुजित नामदेव पाटील सदस्य आपलं देखील या ठिकाणी एकनाथ नामदेव पाटील, इंद्रन ग्राम पंचायत सुजित नामदेव पाटील सदस्य, संतोष रामचंद्र देशेकर सदस्य, सो दीपिका नरेश सोनावळे हे आमच्या दलित समाजाच्या भगिनी आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन. सो इंदिरा कृष्णा पवार, इंदिरा अनाजी कडू या चिंद्रन ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचं जोरदार चॅनलला पण अभिनंदन केलं. बोला भारत माता की जय, भारतीय जनता पार्टीचा जय असो. नवनिर्वाचित पनवेल तालुका खेळणे खेळणे ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच शैलेश बाळा माळे जोरदार काल लोक अभिनंदन करूया. उपसरपंच राजेंद्र आत्माराम गुंदळी सदस्य सुभद्रा संतू, सुभद्रा संतू माळी सदस्य, अक्षता सचिन पाटील सदस्य, अशोक गणपत गोंधळी सदस्य, रुपाली चंद्रकांत गोंधळी नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच आणि या सदस्यांचं पुन्हा एकदा आपण अभिनंदन करूया. जोगा टाळ्यावरून खेळणे ग्रामपंचायत सरपंच शैलेश बाळाराम माळी, उपसरपंच राजेंद्र आत्माराम गोंधळी सदस्य, सुभद्राव संतू माळी सदस्य, अक्षता सचिन पाटील सदस्य, अशोक गणपत गोंधळी, रुपाली चंद्रकांत गोंधळी सदस्य आलेत ना. नवनिर्वाचित सदस्य सुभद्रा संतू माळी, अक्षता सचिन पाटील, अशोक गणपत गोंधळी अक्षता सचिन पाटील या सर्व खेळणे ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या ठिकाणी अभिनंदन. अक्षता सचिन पाटील, रुपाली चंद्रकांत गोंधळी, अशोक गणपत गोंधळी, अशोक गणपत गोंधळी उपसरपंच राजेंद्र आत्माराम गोंधळी खेळणे ग्रामपंचायत, अशोक गणपत गोंधळी उपसरपंच राजेंद्र आत्माराम गोंधळी तालुक्यातील नेरे ग्रामपंचायत प्रकाश गोपाळ गाडगे त्या जोरदार काल आपण अभिनंदन करूया. सरपंच नवनिर्वाचित सरपंच नवनिर्वाचित सरपंच प्रकाश गोपाळ गाडगे भारतीय जनता पार्टीचा जय असो, भारत माता की जय. सदस्य राम परशुराम पाटील नवनिर्वाचित सदस्य राम परशुराम पाटील नवनिर्वाचित सदस्य दिनेश रमेश मानकामे नेरे ग्रामपंचायत दि
दिनेश मानकामी या नेरे ग्राम पंचायतीचे सरपंच आणि सदस्यांना लोटा करून अभिनंदन करा. बोला भारत माता की जय. पुढील सदस्य शैलेश जाधव, नवनिर्वाचित सदस्य शैलेश जाधव. निलेश पाटील, नेरे ग्राम पंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्य श्रीमान निलेश पाटील. नेरे ग्राम पंचायत नवनिर्वाचित सदस्य वंदना गोपाळ रोडपालकर. वंदना गोपाळ रोडपालकर, नेरे ग्राम पंचायतीचे सर्व नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा पुन्हा एकदा जोरदार टाळून आपण अभिनंदन करूया. बोला भारत माता की. पुढील भातांग ग्राम पंचायत, भातांग ग्राम पंचायत नवनिर्वाचित सरपंच तानाजी लक्ष्मण पाटील, जोरदार टाळून आपण अभिनंदन करूया. तानाजी लक्ष्मण पाटील नवनिर्वाचित सरपंच. नवनिर्वाचित सदस्य रजनी किरण मुकादम, रसिका स्वप्नील मोहित. भारत माता की जय. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. नवनिर्वाचित सरपंच तानाजी लक्ष्मण पाटील, सदस्य रजनी किरण मुकादम. नवनिर्वाचित सदस्य रजनी किरण मुकादम यांचे या ठिकाणी खूप खूप अभिनंदन. रजनी किरण मुकादम. पुढील सदस्य रसिका स्वप्नील मोहित. स्वप्नील मोहित, भातांग ग्राम पंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांच्या ठिकाणी खूप खूप अभिनंदन. आणि संपूर्ण उरण आणि पनवेल तालुक्याचं लक्ष लागून राहिलेली ग्रामपंचायत म्हणजे करमदारे ग्रामपंचायत छोटा काय होऊन गेली 45 वर्षाचा इतिहास त्यांनी म्हणून काढलेला आहे. नवनिर्वाचित सरपंच मंगेश तानाजी शेलार, जोरदार टाळ्या करून अभिनंदन करूया. बोला भारत माता की. करंदाडे ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच मंगेश तानाजी शेलार, सदस्य सूरज कर्णा शेलार, सदस्य देवकू दिलीप वागे, सदस्य अतिश अर्जुन साबळे, प्रिया बाळाराम फडके, सर्व सदस्य करंदडे सागर यशवंत आंग्रे, अनिता सुनील भोईर, शिल्पा तुषार नागे, बिपिन अरविंद गायकवाड, नंदकुमार कृष्णा भोईर, प्रीती वीरेंद्र शहारी. या करंदडे ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्यांचं जोरदार टाळून पुन्हा एकदा अभिनंदन करूया. बोला भारत माता की. भारत माता की जय. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. करंदडे ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच मंगेश शेलार आणि सर्व सदस्यांच्या ठिकाणी उत्तरायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नवनिर्वाचित सदस्य सूरज कर्णा शेलार, सूरज कर्णा शेलार. पुढील सदस्य
देवकू दिलीप वागे, देवकू दिलीप वागे सदस्य अतिश अजुन साबळे सदस्य नवनिर्वाचित प्रिया बाळा फडके सागर यशवंत आंग्रे हॅलो अनिता सुनील भोईर करंगडे ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्य सागर यशवंत आंग्रे हॅलो पुढील सदस्य बिपिन अरविंद गायकवाड करंगडे ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्य बिपिन अरविंद गायकवाड हॅलो नवनिर्वाचित नंदकुमार कृष्णा भोईर नवनिर्वाचित सदस्य प्रीती वीरेंद्र शहारे आणि फक्त 12 मतांसाठी जे एकच फक्त सीट आम्ही जी गेलेली आहे त्या अर्चना धामस्कर यांचा देखील या ठिकाणी सन्मान या ठिकाणी करतोय अर्चना धामस्कर विनंती करतो की आपण माझ्यावरती यावं मान्यवरांना विनंती या ठिकाणी करतोय की अर्चना धामस्कर यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करावा धन्यवाद चला आणि पुढे अजून एक पनवेल तालुक्यातील अति महत्वाची ग्रामपंचायत शुकर ग्रामपंचायत जरा जोरदार कार्यक्रम करूया शुकर नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचं या ठिकाणी शुकर ग्रामपंचायत सरपंच आनंद दत्तात्रय ढवळे हे मान्यवरांना विनंती या ठिकाणी करतो की आपल्या शुभा हस्ते शुकर ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांचं या ठिकाणी सन्मान करावा आनंद दत्तात्रय ढवळे सदस्य पंकज गुरुराम ढवळे सदस्य रवींद्र बाबा ढवळे पनवेल भारतीय जनता पार्टीचा विजय असो भारतीय जनता पार्टीचा नवनिर्वाचित सदस्य मंगेश गोटीराम ढवळे यांना या ठिकाणी सन्मानित करावं
सदस्य रवींद्र बबन डोळे, रवींद्र शिवकर ग्राम पंचायत नवनिर्वाचित सदस्य रवींद्र बबन डोळे, सदस्य ऋतू लक्ष्मण पाटील ऋतू अक्षय पाटील, पुढील सदस्य नवनिर्वाचित सुरेखा दत्तात्रेय टोपले, शिवकर ग्राम पंचायत नवनिर्वाचित सदस्य मनीषा जगदीश ढवळे, पुढील नवनिर्वाचित सदस्य मोनिका समीर पोपेटा, नवनिर्वाचित मोनिका समीर पोपेटा, पुढील सदस्य रेश्मा संजय पाटील, पुढील शिवकर ग्राम पंचायत संतोष गंगाराम मते, नवनिर्वाचित सदस्य संतोष गंगाराम मते, पुढील सदस्य नवनिर्वाचित प्राजल दत्तात्रेय पाटील, पुढील ग्राम पंचायत केळवणे ग्राम पंचायत शिवकर ग्राम पंचायतीचे अभिनंदन या ठिकाणी ग्राम पंचायत पाटील,
कांबळी ग्राम पंचायत पार्टी नंदा सुनील तिघाटी ग्राम पंचायत तिघाटी ग्राम पंचायत नवनिर्वाचित सरपंच रजनी हिरामन ठाकूर तिघाटी ग्राम पंचायत नवनिर्वाचित सरपंच रजनी हिरामन ठाकूर साहेब जोरदार चालू म्हणून अभिनंदन या ठिकाणी करूया. बोला भारत माता की. तिघाटी ग्राम पंचायत नवनिर्वाचित सरपंच रजनी हिरामन ठाकूर सदस्य अमित सामाजिक पाटील सदस्य शीतल श्याम पाटील अमित सामाजिक पाटील तिघाटी ग्राम पंचायत शीतल श्याम पाटील नवनिर्वाचित सदस्य तिघाटी ग्राम पंचायत निकलस ग्राम पंचायत निकलस ग्राम पंचायत रचना रुपेश पावसे निकलस ग्राम पंचायत निकलस ग्राम पंचायत नवनिर्वाचित सदस्य रचना रुपेश पावसे सुमिता भाऊ काटे नव निकलस ग्राम पंचायत नवनिर्वाचित सदस्य शिरडण ग्राम पंचायत नवनिर्वाचित सदस्य विजय पाटरंग भोपी शिरडण ग्राम पंचायत अभिनंदन करूया शिरडोन ग्राम पंचायत सदस्यांचं. अक्षय विजय पवार शिरडोन ग्राम पंचायत शिरडोन ग्राम पंचायत नवनिर्वाचित सदस्य पूनम दत्तात्रय मोकाल बळीराम बाबन भुईर आणि विजय विकास ठाकूर यांनी देखील या ठिकाणी सन्मानित आहे. ओके करंगळे ग्राम पंचायतीचे विशेष सहकार्य लाभलं बळीराम बाबन भुईर आणि विजय विकास ठाकूर महिला मंडळ त्यांना गेला पुढे नाही झाल्या पाहिजे.